नमस्कार मी ज्ञानदा कदम माझ्या कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत माझा कट्टा प्रेझेंटेड बाय हिल पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड चितळे उद्योग समूह सुधीर माणके लाईट हाऊस सकोते बेकरी अँड नमकीन आणि सोनाई पशु आहार प्रेरक वक्ते आणि लेखक गौर गोपाल दास आपल्या कट्ट्यावरती आले आहेत नवीन वर्षाचं सकारात्मक ऊर्जेनं स्वागत करण्यासाठी आज आपण पुन्हा एकदा त्यांना कट्ट्यावरती आमंत्रित केलं आगामी वर्षात नव्या आव्हानांना सामोरं जाणं आयुष्यातली नकारात्मकता दूर सारणं समाधानी आणि आनंदी राहण्याबद्दल गोपालदासजी आज कट्ट्यावरती आपल्याशी संवाद साधतील खरं तर नवीन वर्ष सुरू झालं की एक गोष्ट आपण सगळेच जण अगदी न चुकता करतो ते असतं आपल्या सगळ्यांचं न्यू इयर रेझोल्युशन पण जोशात सुरू केलेला नवीन वर्षाचा संकल्प न कंटाळता पार पाडण्यासाठी आपल्या मनाला शिस्त कशी लावायची याचं सिक्रेटसुद्धा आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया आणि येणाऱ्या वर्षामध्ये सहज साधं आणि सुंदर आयुष्य जगायची इच्छा असलेल्यांसाठी गोपालदासजी एक नवकोरं पुस्तक आणि एक ॲप घेऊन येतात हे पुस्तक आणि ॲप जगण्याची नवी दिशा कशी देईल याबद्दलही अर्थात त्यांना बोलतं करूया आणि कट्ट्यावरती त्यांचं स्वागत करून गप्पांना सुरुवात करूया नमस्कार आपलं मनापासून स्वागत पुन्हा एकदा धन्यवाद धन्यवाद फार धन्यवा, आनंद होते पुन्हा इथे कट्ट्यावर आल्यामुळे पहिला जो आपण कट्टा केला होता त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये माझी ओळख झाली लोकांना हा तुमचा हा तुमचा विनय आहे तुम्हाला सगळे याच्यामुळं झालं असं की हे गौरजी मराठी बोलू शकतात इतकं उत्तम आणि ते मराठी आहेत ह्याचा याचा खरं तर पहिल्यांदा साक्षात्कार लोकांना झाला आणि त्याच्यामुळं तो खूप पाहिला गेला आणि आजही जेव्हा लोक त्याच्याबद्दल बोलतात कारण आज समाजामध्ये इतकी नकारात्मकता आहे बरोबर आणि कट्ट्यावर मग तुम्ही त्यातनंच जी काही एक सकारात्मक भावना तुम्ही त्याची जी पेरणी करत आलेले आहात खरं तर तर त्याच्यामुळं मला असं वाटतं की तो खूप लोकांनी पाहिला लोकांना तो सतत बघायला आवडतो आणि आता म्हणजे आपण नकारात्मकतेबद्दल बोलतोय तर आज कधी नाही इतकी सकारात्मकतेबद्दल पॉझिटिव्हिटीबद्दल बोलण्याची आज गरज आहे आणि आता त्याच्याचसाठीचं आता तुम्ही पुस्तकं आणि पुस्तकही तुमचं नवीन येत आहे हे परवा दिवशी म्हणजे एक तारखेला ते अवेलेबल होईल हो तर तुम्ही आधी सांगा त्याआधी पुस्तक आपण आपल्या प्रेक्षकांना oh, दाखवू नक्कीच <laughs> येस <laughs> थँक्यू थँक्यू तर हे गौरजींचं हे नवं पुस्तक आहे जे एक तारखेपासून सगळ्यांसाठी अवेलेबल होणार आहे लवकरच याचं मराठी अनुवादसुद्धा वाचकांच्या भेटीला येणार आहे पण गौरजी हे पुस्तक एनर्जाइज युअर माइंड तर ह्याच्यातनं तुम्ही काय सांगू इच्छित आहे आणि जे नवीन ॲप आता जे एक तारखेपासून लोकांना डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होणार आहे ते ॲप नेमकं कशासाठी आहे त्यातून तुम्ही काय करू पाहताय बर दोन्हीबद्दल आधी आपण बोला आ, पुस्तक लिहिण हे एनर्जाईज युअर माइंड हे पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश असा होता की आपल्या आयुष्यातले जे अनुभव असतात आपल्याला सग सर्वांना सुखाचा अनुभव आहे पॉझिटिव्हिटीचा अनुभव आहे आनंदाचा अनुभव आहे पण आनंदी राहण्यासाठी आपला आपल्या मनावर ताबा असणं फार गरजेचं आहे मला आठवतं की मी कॉलेजमध्ये असताना आमचं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे तर म मुळामुठा जी नदी आहे त्या नदीच्या काठावरच आमचं कॉलेज कॅन्टीन होतं म्हणजे कॉलेज कॅन्टीन नदीच्या काठावर अगदी एकदम असंच आहे असं आणि मुलं आणि मुली तिथे बसून मग काय नदीच्या काठांवर <laughs> <laughs> इतर इतर ठिकाणी झाडांखाली असतात आमच्या इथे नदीच्या काठावर <laughs> तर कॉलेजचं कॅन्टीन होतं असं नदीच्या काठावर आणि मी आणि माझा मित्र एकदा बसलो होतो तिथे आणि जवळपास प्रत्येकाच कॉलेज कॅन्टीनमध्ये सगळ्यात चांगला प्रकार म्हणजे सामोसा hmm. म्हणजे कदाचित तुम्हालाही आठवत असेल सामोसा एकदम <laughs> बेस्ट असतो कॉलेज कॅन्टीनमध्ये तर आम्ही दोघे बसलो होतो आणि आम्ही दोघांनी एक एक सामोसा मागवला तर हा जो माझा मित्र होता तो फार जास्तच हायपर होता त्या दिवशी म्हणजे मला म्हणत होता नदीच्या लाटा पहा किती अगदी शांत म्हणाला कसं अगदी शांत होतं नदी शांत वाटतं नदीकडे पाहून आणि आजचा वातावरण आहे किती छान आहे असं बोलत होता मग दुसरा एक आमचा मित्र आला आणि तो म्हणाला की आपला निकाल लागलाय <laughs> <laughs> आता मरा महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये परीक्षेचा निकाल म्हणजे आपल्याला माहितच आहे कसा असतो एकदा <laughs> एक वडील वडिलांनी एका मुलाला एक त्या अशा जोरात खाणाखाली वाजवली एकदम आता चालत नाही तसं पण एके काळी जोरात वाजवली आपण म्हणतो ना आपल्या वेळी आधी आजचं पूर्वी टू जी थ्री जी फोर जी काही नव्हतं फक्त गुरुजी होते गुरुजींची एक लागली की मुलं सगळ्या रेंजमध्ये <laughs> <laughs> तर वडील वडिलांनी त्या मुलाला अशी कानाखाली वाजवली आणि त्यांची बायको म्हणाली काय का मारतात त्याला उगाच तर ते म्हणाले नाही उद्या निकाल ना त्याचा <laughs> ती म्हणाली निकाल उद्या आहे ना आज का मारताय नाही उद्या बाहेरगावी जाणार आहे उद्याचं काम आजच वरपून उरपून जाऊया आपल्याला <laughs> माहिती आहे निकाला तसं प्रेशर आहे रिझल्टचं प्रेशर तर हा म्हणाला आपला निकाल लागला म्हणून तर मी विचारलं नाही मला काय चांगले मार्क्स द्यायचे माझे तो म्हणाला मा... काय झालं माझ्या निकालाचं काय माझ्या रिझल्टचं काय झालं तर आमचा मित्र म्हणाला तुझे चार विकेट डाऊन आहेत चार विषयांमध्ये नापास झाला आणि तोपर्यंत सामोसा आला होता आधी अर्धा खाल्लाही होता त्यांनी <laughs> नदीच्या लाटा अगदी <आगे> त्याच होत्या <laughs> वातावरणही तेच होतं अर्धा सामोसा खाल्लेला तसाच होता आता पण आता त्या सामोस्यामध्ये त्याला त्याच्या ते वडिलांचं चित्र दिसत <laughs> की संध्याकाळी जाऊन वडिलांना भेटायचं आहे मग त्या दिवशी माझ्या मनात एक गोष्ट आली की वातावरण तेच असेल नदी तीच आहे सामोसा तोच आहे पण एकदा मनस्थिती बदलली <laughs> ना की सगळ्यात अगदी उत्कृष्ट साधन असतील आपल्याकडे पण त्या साधनांचा उपभोग आपण करू शकत नाही कारण मानसिकता आणि मनस्थिती बदललेली आहे आणि जेव्हा मनस्थिती मनावर जेव्हा आपला ताबा असतो मन जेव्हा आपल्याबरोबर कोऑपरेट करतं मग अगदी साध्या साध्या गोष्टींमध्ये दे देखील आपण आनंदाचा उपभोग उपभोग करू शकतो hmm. म्हणून इंग्रजीमध्ये जॉन मिल्टन म्हणून एक लेखक होते त्यांना ते म्हणाले की माइंड कॅन क्रिएट हेवन आउट ऑफ हेलन हेल आउट ऑफ हेवन मन काय स्वर्गाचा नरक करतो ते आणि नरकाचाही स्वर्ग करून देऊ शकतो आपल्याला मग मी विचार केला की आजच्या आधुनिक सभ्यतेमध्ये आजच्या एकवीसव्या शतकामध्ये लोकांच्या मनावर, हो मनावर ताबा जो आहे ना तो राहिलेला नाही आहे म्हणजे कसा आपल्या मनावर ताबा आपण कसा ताबा करावा याचं प्रशिक्षण नाही आहे शिक्षण नाही आज आजकाल आपण मेंटल हेल्थबद्दल फार बोलायला लागलो आहोत पण आत्तापर्यंत कुठे आपण मेंटल हेल्थवर बोलत आहोत Hmm. म्हणून मला असं वाटलं की आपण लोकांना त्यांच्या मनावर ताबा कसा करायचा त्यांच्या विचारांवर ताबा कसा करायचा त्यांच्या भावनांवर ताबा कसा करायचा म्हणजे जर मी कोणाला काहीतरी बोललो तुम्हाला तुमच्यापैकी किती लोकांना असं वाटलं कधी 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 तुम्ही तुमच्यापैकी तुम किती लोक भांडतात घरी सगळे okay, सगळे बायकोशी कधी भांडण झालं कोणाचं नवऱ्याशी त्यांनी बायकांना असं विचारलं नाही तुम्ही तुम्ही भांडता का म्हणून त्यांनी बायकांशी भांडता का विचारलं <laughs> 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 कित्येक वेळा आपण भांडतो काहीतरी बोलून टाकतो आणि कंट्रोल राहत नाही आपण काय बोलतो त्याच्यावर आणि नंतर मग खंत वाटते गिल्ट वाटते मग हे जे गिल्ट गिल्ट आहे खंत आहे मनातली कशी डील करणार त्याच्यावर का, काय करणार त्या बद्दल काय करणार खंत वाटतोय आपण खंत वाटते त्याच्याबद्दल mm -hmm. डिप्रेशन होतं विचार येतात आणि मनामध्ये mm -hmm. त्या mm -hmm. पुस्तकाचा विषय असतो आहे की आपल्याला जर गिल्ट वाचत असेल तर काय करायचं डिप्रेशन झालं तर काय करायचं लोनलीनेस एकूल एकटेपणा एक वाटायला लागलं तर काय करायचं ओव्हर थिंकिंग फार विचार 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 कित्येक लोकांना झोप येत नाही रात्री मेंटल चॅटर मनामध्ये नुसत्याचे विचार सुरू असतात त्याच्याबद्दल काय करायचं कोणी जर आपली निंदा केली कोणी क्रिटिसिजम केलं फीडबॅक दिलं तर आपण त्याला कसं हँडल करायचं मग हे जे मनातले जे विचार असतात भावना असतात ह्याच्यावर एक ताबा कसा मिळवायचा यांच्याशी डील कसं करायचं याच्यासाठी मग हे पुस्तक लिहिलं आहे नर्जाचं अच्छा अच्छा पण मगाशी बोलताना तुम्ही सुखाचे प्रसंग असतात तेव्हा मन कंट्रोल पण आपण मनावर कंट्रोल ठेवण्याची वेळ शक्यतो निगेटिव्ह जेव्हा काही घडतं तेव्हा जास्त येतील तेव्हा फार सैरभैर मन होतं जेव्हा सुखाचे प्रसंग असतात तेव्हाही मन ताब्यात ठेवलं पाहिजे असं तुम्हाला म्हणायचं हो कारण असं म्हणतो ना आपण की सक्सेस कॅन गेट इन टू युअर हेड अँड मेक यू अरोगेंट अँड फेल्युअर कॅन गेट इन टू युअर हार्ट अँड मेक यू डिप्रेस्ड म्हणजे यश जेव्हा येतो तेव्हा माणसाच्या डोक्यामध्ये घुसतं कित्येक वेळा चांगले जे प्रस जेव्हा आयुष्यामध्ये चांगलं सगळं चालू असतं तेव्हा डोक्यामध्ये जातात ते mm. आणि माणूस वस्तुस्थिती विसरून जातो आपण mm. खरे कोण आहोत आपली आपली लायकी किती आहे mm. हा माणूस विसरून जातो आणि आपण स्वतःचे जी स्वतःला ओव्हरब्लो करतो आपल्या आपली जी प्रोफाईल आहे ती म्हणून सक्सेस शुड नेव्हर गेट इन टू आर हेड आणि फेल्युअर शुड नेव्हर गेट इन टू आर हार्ट अपयश ये जेव्हा येतं तेव्हा मग ते मनामध्ये जातं आणि त्याच्यामुळे डिप्रेशन येतो सेल्फ वर्थ वाटत नाही लोकांना वाटत की मला माझ्यामध्ये मा काही किंमत नाही मी काही करू शकत नाही मग निगेटिव्ह प्रसंगांमध्ये मनावर कंट्रोल हवाच आहे आपल्याला पण पॉझिटिव्ह प्रसंगांमध्ये दे देखील मनामध्ये दे प्रसंग हवाय कारण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही आपल्याला डिस्ट्रॅक्ट करतात दोन्हीमध्ये दोन्ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये डिस्ट्रॅक्ट करण्याची शक्ती असते आणि याचं मराठी लवकरच येईल पुस्तक तर हो, त्यामुळे हो. तेही आपले वाचक मोठ्या संख्येनं ते वाचतील शंका नाही दुसरी गोष्ट आहे ती तुम्ही ॲप जे केलेलं आहे त्याच्याबद्दल तर हे ॲप काय आहे आणि त्याच्याही मागचा हेतू हाच आहे जो तुम्ही या पुस्तकातून साधू पाहताय हो हो मी हो, हो. एक सा, साधा प्रश्न विचारतो ह्या फोनचं वजन किती असेल साधारण एक तीन चारशे ग्रॅम तीन चारशे ग्रॅम नाही का आणि तीन चारशे ग्राम फोन उचलून ठेवणं काय फार अवघड नाही कोणी उचलू शकतं लहान मुलंही उचलू शकतात पण जर ह्या तीन चारशे ग्रामचं फोन जर आपण असा हातावर ठेवला हा फोन इथे हातावर जर ठेवला आपण असाच पाच मिनटं दहा मिनटं ठेवला तर हात दुखायला लागेल तासभर ठेवला तर जास्त दुखायला लागेल दिवसभर ठेवला तर हात काम करणार नाही आठवडाभर ठेवला तर अजिबात काम करणार नाही आपले जे विचार असतात आपले जे प्रॉब्लेम्स असतात आतले मनातले त्या फोनसारख्या हलकेही असले ना तर आपण ते आपल्या मनामध्ये घेऊन इकडे तिकडे वावरत असतो नेहमी आणि जसं आपल्याला हाताला जर थोडेसे जरी आराम द्यायचा असेल ना तर फोन असा खाली ठेवावा लागतो hmm. जर आपल्याला फोन खाली ठेवता आला नाही तर त्या वजनानेच हात पॅरलाईज होतोय आपला पण जसं ह्या व्या हा फोनच्या वजनाने हात पॅरलाईज होतो पण आपल्या विचारांच्या आपल्या गिल्डच्या आपल्या डिप्रेशनच्या आपल्या प्रॉब्लेमच्या वजनाने आपलं मन पॅरलाईज होतं हे कोण पाठत नाही म्हणून hmm. या मनातल्या ज्या गोष्टी आहेत ना त्या कित्येक वेळा अशा आपल्याला काढून थोड्या वेळापूर्वी ठेवाव्या लागतात म्हणजे प्रॉब्लेम असतात तुमच्या किती लोकांना प्रॉब्लम आहे सगळ्यांना आहेत ना प्रॉब्लमचं सोल्युशन पाहिजे मी कित्येक वेळा सांगतो प्रॉब्लेमचं सोल्युशन जर हवं असेल ना तर फोनवरचा तुमचा जो वॉलपेपर आहे ना होमस्क्रीनचा आणि लॉक स्क्रीनचा तो वॉलपेपर बदलायचा देवाचा वगैरे ठेवायचा नवऱ्याचा किंवा बायकोचा फोटो लावायचा आणि गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असेल तर गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडचा आणि मोठा प्रॉब्लेम आहे असं पाहिजे त्याच्याकडे असं पाहिजे आणि स्वतःला सांगायचं हे जर हँडल करू शकतो ना तर जगामधला कुठलीही प्रॉब्लेम नाही हँडल करू शकत सॉरी बरं <laughs> का <पत्ता> गंमत म्हणून फक्त गंमत म्हणून <laughs> कट्ट्यावर थोडी गंमत झालीच पाहिजे नाही का <laughs> पण खरी गोष्ट अशी की आपण आपल्या मनामध्ये फार जास्त प्रॉब्लेम घेऊन ना भटकस कर असतो इकडे तिकडे आणि कित्येक वेळा कोणाला असं मन खोलून बोलताही येत नाहीत काही गोष्टी काही गोष्टी अशा असतात की कोणाकडे बोलल्याही जात नाहीत त्या म्हणजे फक्त एकच व्यक्ती नाही म्हणणार एकच वस्तू आहे ज्याला माहिती असतं की आपल्या मनात नक्की काय आहे उशी <laughs> रात्री झोपतो ना उशीर त्या उशीलाच फक्त माहिती असतं की मनात काय चाललंय दुसऱ्या कोणाला कल्पनाही नसते कि हा किती डिप्रेस्ड आहे म्हणजे मला कधी कधी वाटतं की लोकांच्या आयुष्यामध्ये किती घडत असतं म्हणजे कोणाला फायनान्शियल प्रॉब्लम्स आहेत कोणाला घरामध्ये वैवाहिक लग्नांमध्ये प्रॉब्लम्स आहेत कोणाच्या मुलांबद्दल प्रॉब्लेम्स आहेत कोणाचे प्रोफेशनल प्रॉब्लम्स आहेत इतके जास्त प्रॉब्लेम्स पण तरी देखील ऑफिस आलं की असं एक कसं आहे एकदम छान असं करावंच लागतं लोकांना नाही का मला असं वाटलं की लोकांना मदत केली पाहिजे नाही का हा फोन कधीतरी असा थोडासा हलका वाटायला पाहिजे त्यांना सगळ्या प्रॉब्लेमचे सोल्युशन नसतात काही प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करू शकतो म्हणजे असं म्हणणं ठीक आहे की द लॉक मेकर नेवर मेड अ लॉक विदाऊट अ की मग याने कुलूप केलं ना कुलपाची किल्ली असलीच पाहिजे ना mm. मग कुलूप केलंच कशाला किल्ली नाही तर कुलपाची किल्ली असलीच पाहिजे लॉक म्हणजे त्याची चावी असलीच पाहिजे की असलीच पाहिजे तसंच प्रॉब्लेम असला की त्याचं सोल्युशन असलंच पाहिजे असं असतं का बोलण्यापुरतं ते चालतं तसं पण कित्येक प्रॉब्लेम असे असतात ज्याला आपल्याकडे सोल्युशन नसतात म्हणजे विचार करा ना कोणाचं जर लग्न झालं आणि त्यांना एक चॅलेंज मुलगा झाला किंवा मुलगी झाली काय सोल्युशन आहे त्याला एकच सोल्युशन आहे कित्येक वेळा काय करू शकत नाही आपण फक्त हे असं काढून जर असं हलकं वाटायला हवं मग मंकीफाय जो ॲप आहे त्याचा उद्देश हा होता की मंकीफाय हे नावही असं आलं ना की कोणीतरी मला परवा मेसेज मंकीफाय म्हणजे एमओ एन के मंकीफाय आम्हाला काय तुम्ही काय मंकी समजता -E का म्हटलं नाही हो तसं नाही मंक म्हणजे आता इंग्रजीमध्ये आपण साधूला मंक म्हणतो मंक म्हणजे आमचं टॅगलाईन काय मंकीफाय ऑर लाईफ विदाऊट बिईंग अ मंक म्हणजे तुम्हाला मंक व्हायची गरज नाही आहे तुम्हाला गृहस्थी सोडायची गरज नाही आहे पण हे जे सिद्धांत आहेत हे जे तत्व आहेत हे जर आपण आपल्या आयुष्यामध्ये अप्लाय केलं तर हेच आहे ना थोडा फोन थोडा एक अर्ध्या तासासाठी मंकीफाय वापरला आणि असं काढून ठेवलं थोडंसं त्याच्यामध्ये गायडेड मेडिटेशन्स आहेत गायडेड मेडिटेशन त्रास आज बॉस फार ओरडले माझ्यावर मी घरी येऊन असं बसलो आणि आता मन फार आहे काय करायचं सुचत नाही आहे मग तर तुम्ही जाऊन एक्सप्लोअर करू शकता की बॉस शाउटेड ॲट मी एक्सप्लोअर करा कसं गायडेड मेडिटेशन बॉस शाउटेड ॲट यू डोंट वरी रिलॅक्स थिंग्स लाईक दिस हॅपन इन लाईफ टेक अ डीप ब्रेथ इन टेक अ डीप ब्रेथ आउट मनाला शांत करा असं होत असतं नेहमी आणि बॉस ओरडले म्हणून तुमची किंमत कमी झाली अशी नाही असं काही नाही आहे का त्यांना जर इंग्रजी म्हणजे म्हणतात ना इफ दे कॅनॉट सी ऑर कलर दॅट मीन्स दे आर प्रॉब्ली कलर ब्लाइंड हो आता ते मराठीत कसा अनुवाद करायचा मला काही कळत नाही त्याचं पण त्यांना जर रंग दिसत नसतील म्हणजे त्यांना रंग कळत नसतील तर असे कित्येक प्रसंग होतात आपल्या आयुष्यामध्ये टर्मिनल इलनेस आहे कोणाकडे म्हणजे आता काही फक्त सहा आठ महिने बाकी राहिलेत त्यांना काय सांगणार आता त्या फोन असं राहणारच आहे हातावर थोडं जरी त्यांचं टेन्शन कमी करता आलं ना आणि ते सहा महिने जर व्यवस्थित त्यांना घालवता आले ना तर मग हा ॲप सक्सेसफुल असा होईल असं मला वाटतं <laughs> हा त्याचा उद्देश मग पण हा इंग्रजीत असेल का इतर भाषाही त्याच्यामध्ये हो सुरुवातीला लॉन्चला इंग्रजी होईल लॉन्च करतानाच चार भाषेमध्ये करणार होतो आम्ही इंग्रजी मराठी हिंदी आणि गुजराती आणि सगळं रेकॉर्डिंग मी करणार होतो पण मग इंग्रजी रेकॉर्डिंग करता करता लक्षात आलं की एवढं कॉन्टेंट येते की मराठीत करायला वेळ नाही मग फेब्रुवारी मिड फेब्रुवारी किंवा फेब्रुवारीच्या शेवटीपर्यंत मराठी देखील येईल मराठी हिंदी आणि गुजराती आत्ता खरं तर म्हणजे तुम्ही असंच बोलत राहावं आणि आम्ही ऐकत राहावं अशी ॲक्च्युली आता आमच्या सगळ्यांची स्थिती झालेली आहे एबीपी ना एबीपीचे तुमचे सगळे कट्ट्यावाले आणि इथे एबीपीचे सगळे लोक आहेत ना मला असं वाटायला लागलं की ते, ते माझ्याशी असं प्रेम करतात की जसं स्वतःच्या मुलाशी करतात ना प्रेम किंवा बायकोशी म्हणून उदाहरण दिलं नाही बायकोशी किंवा नवऱ्याशी उदाहरण ते कॉन्ट्रोवर्शियल आहे सो मी नेहमी म्हणतो की प्रत्येका आईला असं वाटतं की जगात एकच चांगला मुलगा आहे तो आपला <laughs> आहे आणि प्रत्येका नवऱ्या आणि बायकोला एकच वाटतं की जगात एकच चांगला नवरा आणि बायको म्हणजे शेजारच्या सॉरी पण तुमचं फार जास्त प्रेम आहे ना म्हणून आम्ही तुम्ही म्हणता की असं चालत राहावं गप्पा मारत राहा नाही पण ऍक्च्युली आता समाजामध्ये जर आपण बघितलं तर खूप प्रश्न आहेत आणि सगळ्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत म्हणजे आता इथं खूप मुलं तरुण बसलीत gotcha. खूप वेगळे प्रश्न घेऊन आहेत वय ज्यांची जास्त झाली त्यांचे वेगळे प्रश्न आहेत नोकरदारांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आता तुम्ही इतकं याच्यावर काम करताय आत्ताच्या आपण म्हणजे असं समाजातले वेगवेगळे घटक जर घेतले तर तरुण हा आणि तरुणाईमधलं डिप्रेशन त्यांचं एकाकीपणा त्याच्यातून हल्ली आत्महत्या hmm. करणं आत्ताच त्या तरुण मुलीनं आत्महत्या केली तरुणाईच्या बद्दल आणि तरुणाईनं पॉझिटिव्ह राहावं याच्यासाठी तुम्ही आता नव्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत असताना संकल्प म्हणून त्यांनी काय करावं अशी तुमची अपेक्षा आहे किंवा तुम्ही त्यांना काय सांगाल की हे तरुणांनी केलं तर जास्त समाधानी आयुष्य समाधान मिळावं आयुष्यात मिळायला काय पाहिजे तर मनाला समाधान मिळालं पाहिजे बरोबर बरोबर एक गोष्ट मी नक्कीच सांगेन की आपलं नाही एका पुस्तकासारखं आहे आणि आत्तापर्यंत जितकी आपली वर्ष गेली आहेत आयुष्यातली ते त्या पुस्तकातल्या धड्यांसारखे आहेत चॅप्टर्स सारखे आहेत काही त्या पुस्तकातले चॅप्टर्स आहेत आपण चांगली चांगल्या शाहीने लिहिलेली आहेत हस्त अक्षरही फार छान आहेत त्यातल्या गोष्टी फार छान लिहिलेल्या आहेत आणि काही चॅप्टर्समध्ये शाही चांगली नाही आहे अक्षरही चांगलं नाही आहे कॉन्टेंटही तेवढंसं चांगलं लिहिलेलं नाही आपण पण जे लिहून झालंय ना त्याच्याकडे लक्ष देऊन काही उपयोग नाही याच्या पुढची जी पानं आहेत ती एकदम रिकामी आहेत एक जानेवारीपासून जे पान आहे ते पूर्ण रिकाम आहे दोन हजार बावीस एकतीस डिसेंबरपर्यंत जितकी पानं भरली ते काय झालं ते झालं जे घडलं ते घडलं ज्या चुका झाल्या त्या चुका झाल्या पण उद्यापासून प्रत्येक पान रिकाम आहे एव्हरी पेज इज ब्लँक आणि उद्यापासून आपण चांगल्या शाहीने चांगल्या अक्षरांमध्ये चांगली गोष्ट चांगलं कॉन्टेंट लिहिणं सुरू करू शकतो आणि ती चॉईस आपल्याकडे नक्कीच आहे आणि दोन हजार बावीसमध्ये आपण काय शिकू शकतो की व्हॉट वेंट राईट आपल्याकडनं काय चांगलं घडलं आहे ते आपण पुन्हा रिपीट कसं करू शकतो जे चांगलं घडलं आहे किंवा जे चांगलं करतो त्याला रिपीट केलं पाहिजे ना कारण त्याचा निकाल त्याचा रिझल्ट चांगला आला होता आपल्याला ते पुन्हा रिपीट केलं पाहिजे आणि जे काही चांगलं झालं नाही किंवा जे चूक झाली असेल त्याच्याकडनं त्यातना आपण धडा शिकतो जे लेसन्स आपण घेतो तेव्हा ते आपण रेक्टिफाय करू शकतो अवॉइड करू शकतो पुढच्या वर्षामध्ये तर मला असं वाटतं की थोडासा प्रत्येका जी जी युवा पिढी आहे त्यांनी थोडा विचार केला पाहिजे इंट्रोस्पेक्शन ज्याला आपण म्हणतो दोन हजार बावीसमध्ये आपल्याकडनं काय चांगलं घडलं किंवा काय वाईट घडलं आपली चूक काय घडली आणि आताची जी पुढचं जे चॅप्टर आहे Hmm. ते आपल्याला कसं लिहिता येईल हा संकल्प फार महत्वाचा आहे फक्त जी चूक घडली त्याच्यामध्ये गिल्टी राहून किंवा खंत वाटून काही होणार नाही एक तारखेपासूनच प्रत्येक पान रिकाम आहे आणि आपण ते व्यवस्थित लिहू शकतो मी परवाचे कोणाला तरी गोष्ट सांगत होतो लंडनमध्ये एक चर्च होतं आणि एक माणूस तिथे चर्चमध्ये दर रविवारी मासला जायचा तो तर सहा महिने जो तिथे गेलाच नाही तिथले जे फादर होते त्याचे पादरी होते तिथले त्यांनी पाहिलं की हा रेग्युलरली इथे यायचं आणि आता सहा महिने झाले आणि आलाच नाही येतो अचानक ते एक दिवस ते फादर गेले त्याच्या घरी रात्री लंडन फार जास्त हिवाळा होता मायनस पाच तापमान होतं गेले आणि बेल वाजवली तो आला तो माणूस दरवाजा उघडला अचानक फादर समोर आले म्हणजे विचार केला जर विचार करा मी जर कोणाच्या घरी गेलो आणि बेल वाजवली अरे अचानक कोणाला आहे गोरगोपाल भूत आलं तर ते फादर गेले आत फार थंडी होती तर तिथे इंग्लंडमध्ये लंडनमध्ये फायरप्लेस असतं आपल्या इथे काय म्हणतो आपण शेकोटी ना एकदम शेकोटी तशी त्यांच्या घरातच असते शेकोटी ते फायर प्लेसमध्ये बसला होता तो तिथे फादर काही बोलले नाही समोर येऊन बसले त्याच्या पंधरा मिनटं काही बोलले नाही कधी कधी ना धडा शिकवण्यासाठी काही बोलावं लागत नाही mm. काही बोलावं लागत नाही आपल्याला वाटतं की फक्त बोलल्यानेच आपण शिकू शकतो कधीकधी शिकवण्यासाठी काही बोलावं लागत नाही बसले तसेच फक्त पंधरा मिनटांनंतर चिमटा असतो ना एक चिमटा घेतला आणि चिमट्याने तिथे कोळसा होता त्या फायर प्लेसमध्ये पेटलेला असा अगदी लाल रंगाचा तो कोळसा काढला असा चिमट्याने आणि तिथे एक ट्रे होता त्या ट्रेवर तो कोळसा ठेवला लाल होता अगदी पूर्ण पुन पेटलेला पुन्हा शांती बसले तिथेच तसे आणखी पंधरा मिनटं गेले वीस मिनटं गेले ते कोळशातली आग हळूहळू कमी होऊ लागली आणि अर्ध्या तासानंतर पुन्हा तो कोळसा घेतला आणि त्या फायर प्लेसमध्ये आगीमध्ये टाकला आणि पुन्हा ती आग सुरू झाली गेले काही एक अक्षरही बोलले नाहीत पुढच्या रविवारी हा माणूस संडे मास चर्च चर्चमध्ये गेला कारण त्याला त्याचा ढळ मिळाला होता की आपली संगत फार महत्वाची आहे आपल्या आतला जो स्पार्क आहे आपण त्या कोळशासारखे आहोत जोपर्यंत त्या संगतीमध्ये आहोत ना त्यापर्यंत ती आतली जी ऊर्जा आहे ती प्रज्वलित राहते पण जसेच ते उ त्या संगतीतनं आपण बाहेर आलो की ते तो स्पार्क निघून जातो ती ऊर्जा निघून जाते म्हणून सर्वांना मी सांगतो की या नवीन वर्षामध्ये दोन हजार तेवीसमध्ये किती जरी अडचणी असल्या किती जरी प्रॉब्लेम असले तर तुमची संगत कोणाची आहे संगत अशी असावी जिथे आपण मन मोकळं करून बोलू शकतो मन मोकळं करून काही न ठेवता मनात ते बोलू शकू संगत अशी असावी की त्या संगतीने आपलं जे आपली जी पॉझिटिव्हिटी आहे वाढावी संगत अशी असावी की आपल्याला जर प्रॉब्लेम असतील तर आपण त्यांच्याकडे जाऊन फक्त त्यांच्या खांद्यावर असं डोकं ठेवून फक्त असे काय अश्रू गाळले ना फक्त एक सपोर्ट बस अशी संगत असावी म्हणून नेगेटिव्हिटीमध्ये जे पॉझिटिव्हिटीकडे जर आपल्याला वाटचाल करायची असेल ना तर असे तीन चार मित्र तीन चार नसतील तर कमीत कमी एक मित्र अशी एक मैत्री हवी जिथे जाऊन मन मोकळं करून बोलता येईल जिथे जाऊन काही झालं ना त्याचं खांद्यावर फक्त डोकं ठेवून रडता येईल जिथे जर मदत हवी असली तर रात्री देखील फोन करून सांगता येईल की असा प्रॉब्लेम थोडा येऊ शकतोस का म्हणून या दोन हजार तेवीसमध्ये मा एक मात्र लक्षात ठेवा सर्व प्रेक्षक जे बघत आहात की एक तारखेपासूनचं जे पान आहे तुमच्या नवीन चॅप्टरचं ते रिकामं आहे तुम्ही तुमचं चॅप्टर अगदी व्यवस्थित लिहू शकता आणि अशा मित्रांना किंवा मैत्रिणींना मैत्रिणींकडे लक्ष द्या तुमची पॉझिटिव्हिटी वाढवते नाही सगळ्या दुःखाचं मूळ जो निगेटिव्हिजम कि कि आहे किंवा आजचा जो काळ आहे ना तर असं दिसतंय की दुःखाचं मूळ घाई आहे सगळ्यांना आणि सगळ्यांना सगळं हवंय खूप हवंय फार पटकन हवंय आणि ते मिळत नाहीये आणि तो मिळवण्यासाठीचा आटापिटा आहे आणि त्याच्यातनं जी रेस लागलेली आहे बरोबर तुम्ही म्हणजे अगदी ते छोट्या अगदी नर्सरीमध्ये जाणाऱ्या मुलापासून ते तुम्ही कोणत्याही वयाच्या टप्प्यावर गेलात आणि तुम्ही जर नोकरी करत असाल उद्योग करत असाल जे काही करत असाल तिथं आणखीन पुढं जाण्यासाठीची तर ही जी सगळी ऊर फुटेपर्यंतची धावाधाव आहे तर त्याच्यातनं बऱ्याचदा प्रॉब्लेम आणि मनाचे जे गुंत आहेत ते त्याच्यातून निर्माण होतात तर ह्या दोन गोष्टी की हीस, हीस ही ही स्पर्धा तुम्ही टाळूही शकत नाही तुम्हाला मला लाख टाळायची पण मी थांबू शकत नाही तर त्याच्यामुळं येणारं प्रेशर तर त्याच्याकडे तुम्ही कसं बघता आणि तरुणाईमध्ये कशाला सगळ्यांना आज असं आहे की तुम्ही वयाच्या कुठल्याही टप्प्यावर असाल तरी तुम्हाला सगळी सुख हवी आहेत आणि त्याच्यासाठी म्हणून सुद्धा मग ती आटापिटा सुरू आहे बरोबर तर तरुणाईच फक्त नाही तर ह्या सगळ्यांसाठी लागू असलेले हे दोन प्रश्न आहेत बरोबर याच्याकडे नव्या वर्षात आम्ही कसं बघितलं पाहिजे नक्कीच स्पर्धा थांबवू शकत नाही अगदी तुम्ही तुम्हीच म्हणाल स्पर्धा तर थांबवू शकत नाही था स्पर्धेत आहोत आपण सगळे आपल्याला पुढे वाटचाल करायची स्पर्धा असणारच आहे त्याच्यामुळे स्ट्रेस होणारच प्रेशर होणारच मी नेहमी सांगतो की एकदा एक पोल्ट्री फार्म होता आणि तिथे जो पोल्ट्री फार्मचा जो मालक होता तो आला आणि सगळ्या तिथेच्या कोंबड्या होत्या कोंबड्यांना म्हणाला की तुम्हाला लाज वाटत नाही मी तुम्हाला एवढे दाणे घालतो खायला आणि तुम्ही फक्त दोन दोनच अंडे घालता रोज <laughs> म्हणजे काय प्रपोर्शनेट रिझल्ट पाहिजे ना आउटपुट आउटपुट चांगला पाहिजे दाणे इतके घेता आणि दोनच अंडे दोनचे पुढच्या सोमवारपासून प्रत्येका कोंबडीने दहा दहा अंडे दिले नाहीत पिंक स्लिप पिंक स्लिप सगळ्या कोंबड्या एकत्र आल्या आणि एक कोंबडी दुसरीला म्हणाली अगं तुला माहिती आहे का मी ना मलबार हिलमध्ये नवीन फ्लॅट घेतला आहे आणि ई एम आय फार भरावे लागतात आता ई एम आय भरायचं म्हणजे आत्ताच नुकताच फ्लॅट घेतला गं मी आता ई एम आय भरायचं म्हटलं दाणे तर लागणार ना मग चॉईस काय दहा अंडे द्यावेच लागणार आपल्याला दुसरी दुसरी कोंबडी म्हणाली मी आत्ता ना परवाच माझ्या मुलाला ऑक्सफर्डमध्ये ॲडमिशन घेऊन दिलं तुला माहिती आहे का ग ऑक्सफर्डमध्ये एवढा खर्च त्या फीजचा लंडनमध्ये राहणं केवढा खर्च आता जर याने दाने जर वाढवले नाही तर अंडे द्यावेच लागणार आपल्याला आता पुढच्या सोमवारी आला तो मालक प्रत्येक कोंबडी दहा दहा अंडे दह याला म्हणतात परफॉर्मन्स प्रेशर वेलकम टू द कॉर्पोरेट वर्ल्ड म्हणजे पाहिजे ना पेचे एक अंडे घाला आणि सगळ्यांना पर्याय काय स्पर्धा आहे मुलाला कुठे युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये पाठवायचंय नवीन घर घ्यायचंय गाडी घ्यायची अंडी तर द्यावेच लागणार सगळ्या कोंबड्या दहा दहा अंडी रोजची एक मात्र एकच दिलं एकच अंडा देतो मालकाने त्याला म्हणा मालक म्हणाला त्याला अरे सगळ्या कोंबड्या दहा दहा अंड्या तर तू एकच लाज नाही वाटत तो म्हणाला परमात्म्याला तुम्ही प्रार्थना करा आणि त्यांचा त्यांना तुम्ही धन्यवाद द्या की मी एक देतोय नाही तर कोंबडा आहे मी परफॉर्मन्स <laughs> 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 प्रेशरमध्ये ना कोंबड्याला अंडी द्यावी लागतात <laughs> 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 म्हणून आपण जेव्हा या स्पर्धेत असतो तेव्हा प्रेशर हे येणार हे नक्कीच स्ट्रेस होणार आहे नक्कीच कोणी आहे का हे बघणार आहे इथे ज्याला स्ट्रेस नाही आहे वर्क प्लेसवर हा माझा कट्ट बनणार बघणारा प्रत्येक विद्यार्थी कुठलाही विद्यार्थी हा जर बघत असेल त्याला स्ट्रेस नाही आहे असं म्हणू शकेल का तू नाही स्ट्रेस होणार प्रेशर होणार स्पर्धा राहणार प्रश्न असा आहे की हा स्ट्रेस हँडल कसा करायचा हा प्रेशर हँडल कसा करायचा आपण तुमच्यापैकी किती लोकांना असं वाटतं की तुमची बायको एकदम परफेक्ट आहे म्हणजे कोणीच हात नाही बघ वग हो मिसेस बघतील कट्टा त्यांनी दोन हात वर केले <laughs> के दाखवतो टी व्हीवर तुमच्यापैकी किती इथे ज्या महिला बसतात त्यांना वाटतं की आपला नवरा परफेक्ट आहे <laughs> आता काय ना प्रेशर आहे आता सगळ्यांना टीव्हीवर आहे ना प्रेशर मोठे तर सगळ्यांना हात असा ओव्हर करावाच लागणार आहे किंवा मग घरी कट्टा बघणार नाही याची खात्री करून <laughs> घ्यावी तर मी नेहमी म्हणतो की हे प आपल्या नात्यांमध्ये लोक परफेक्ट नसतात आपली नोकरी परफेक्ट नसते आपलं घर परफेक्ट नसतं आपला फोन परफेक्ट नसतो आयुष्यामध्ये काहीच परफेक्ट नसतं काहीच परफेक्ट नसतं आणि परफेक्शनच्या मागे लागून आपण स्वतःवर फारच जास्त प्रेशर घालत असतो परफेक्ट काही नसतं आपली अपेक्षा असते की आपला नवरा आपली बायको आपल्याशी असतं त्यांनी असं व्यवहार करावं ती अपेक्षा आहे की पण परफेक्टली व्यवहार करावं पण ते परफेक्ट नाही आहेत आपल्याला अशी अपेक्षा असते की आपण नोकरीला आलो आपल्या वर्क प्लेसमध्ये आपल्याला सगळे सगळ्यांनी चांगलं ट्रीट करावं पण त्या तुम त्या दुसऱ्या माणसाचे तु त्या दुसऱ्या महिलेचे तुम्ही स्पर्धा कितीही जरी आपली नाती चांगली असली तरी ती एक स्पर्धा आहे वर्क प्लेसमध्ये ती एक कसं काय आपण कशी अपेक्षा करू शकतो की ते आपल्याला परफेक्टली ट्रीट करतील तर म्हणून ही जी हे हा जो प्रेशर आहे ना की सगळं परफेक्ट राहायला पाहिजे त्या परफेक्शनमुळे आपल्याला फार जास्त स्ट्रेस त्या परफेक्शनच्या प्रेशरमुळे आपल्याला फार जास्त स्ट्रेस येतो म्हणून मी काय सांगतो की हे आपल्याला नोकरी परफेक्ट मिळणार नाही ना जसं बायको परफेक्ट मिळत नाही नवरा परफेक्ट मिळत नाही हो ना मी नेहमी म्हणतो की चांगला नवरा आणि भूत हे दोघे एकसारखेच असतात <laughs> चांगला नवरा आणि भूत एकसारखेच असतात ऐकलं फार हे पाहिलं कोणी नाही अजून मला असं वाटलं की आणि त्याच्या जोडीला की चांगली बायको आणि हाडवळ परत नाही मी नाही मी काही बोललेलो नाहीये <laughs> <laughs> कधी कधी आता दुसरंही करूयात कधी कधी म्हणतात की मुंबईमध्ये म्हणतात की जो जो माणूस आहे पुरुष आहे फार जास्त हसतो ना त्याला हसमुख म्हणतो आपण हसमुख फार हसमुख आहे पण लग्न झाल्यानंतर ना त्याला हसबंद म्हणतात हसबंड <laughs> हसबंद होतो हसबंड हे <laughs> असं <laughs> आहे ना की आपल्या नात्यांमध्ये लोकं परफेक्ट नसतात बायको परफेक्ट नसते नवरा परफेक्ट नसतो मुलं परफेक्ट नसतात आईवडील प पर, आईवडील परफेक्ट नसतात पण पर आपण काय करतो त्यांच्यामध्ये त्यांच्या दोष असतात ना मग हिंदीमध्ये नेहमी म्हणतो की कौन आहे जिसमे कमी नाही आहे आसमा के पास भी जमी नाही आहे म्हणजे सगळ्यांमध्ये सगळं असतं असं नसतं ना आणि म्हणून आपण काय करतो जर ते नातं चालू ठेवलं आपल्याला जर ते नातं बाळगून ठेवायचं असेल तर आपण त्या नात्यामध्ये जे चांगलं आहे ना त्याच्यावर लक्ष देतो त्या नात्यामध्ये ज्या वाईट गोष्टी आहेत किंवा त्यां त्रुटी आहेत फॉल्ट्स आहेत त्याच्यावर लक्ष न देता आपण ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यावर नातं त्याच्यावर लक्ष देतो त्याच्यावर आपला फोकस ठेवतो आणि त्या चांगल्या गोष्टींवर फोकस ठेवल्यामुळे आपलं जे प्रेशर आहे त्या नात्यामध्ये थोडंसं कमी होतं कारण नेहमी जर फक्त निगेटिव्हवर लक्ष देत राहिलो तर प्रेशर नाही होणार तर काय होणार पण आपल्या नात्यांमध्ये फक्त निगेटिव्हिटीच आहे असं आहे का नाही पॉझिटिव्ह दृष्टिकोन पॉझिटिव्ह गोष्टीत आहेत तिथे आणि जेव्हा पॉझिटिव्ह काही गोष्टी अगदी राहत नाहीत मग त्या तेव्हा आपण पाहतो काय करायचं पुढे त्या नात्यामध्ये मला असं वाटतं आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आपल्या निगेटिव ज्या चालू आहेत के ना आपल्या त्या त्या स्पेसमध्ये तिथनं पॉझिटिव्हकडे आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे नात्यांमध्ये ते करावंच लागतं जॉबमध्ये वर्क प्लेसवरती ते आपल्याला करावंच लागेल कारण तुम्ही एक जॉब सोडून दुसरीकडे गेलात तर घरोघरी मातीचीच चूल असते हो तुम्हाला काय वाटतं की दुसऱ्या कुठेतरी तुम्ही दुसऱ्याकडे जाऊन जॉब जाव केलं तर तिथे पॉलिटिक्स होणार नाही आता तुम्ही तुम्हाला विचारतो इथे किती लोकांबरोबर वर्क प्लेस पॉलिटिक्स झालेलं आहे हात वर करा <laughs> नाही करणार कोणी हो बा 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 बा, 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 बा। म्हणजे मला असं वाटतं की आता मी इस्कॉन सोडून तुमच्या एबीपी मध्ये जॉईन करतो इथे पॉलिटिक्सच नाही आहे काही <laughs> अगदी सत्ययू आहे इथे वाटतं <laughs> नाही मी सांगू का की काही लोक असं विचार करतायत की गुरुजी प्रभूजी हात कसा वर करणार मी पॉलिटिक्स करणारा जो आहे ना तो बाजूलाच बसलाय माझ्या <laughs> गंमत करतं मग आपण अशी अपेक्षा करू शकतो का की हा जॉब सोडून मी दुसरीकडे कुठे गेलो किंवा गेले कि तर तिथे होणार नाही तुम्हाला असं वाटतं का की हे लग्न जर मी मोडलं आणि दुसरं लग्न केलं तर तिथे असे प्रॉब्लेम येणार नाहीत कारण परफेक्शन कुठेच नसतं ना म्हणून आपलं लक्ष आपण निगेटिव्हिटीकडून पॉझिटिव्हिटीकडे केंद्रित करणं फार गरजेचं आहे आणि जेव्हा पॉझिटिव्हिटीकडे आपण लक्ष देतो ना मग ते निगेटिव्ह प्रेशर हँडल करणं जरा सोपं होतं नुसताच नेगेटिव्ह निगेटिव नेगेटिव्ह नेगेटिव्ह नेगेटिव, नेगेटिव। दृष्टिकोनच तो झाला आहे hmm. सगळं नकारात्मकच दिसतं मग काय होणार प्रेशर स्ट्रेस डिप्रेशन फ्रस्ट्रेशन राग येणार कारण पॉझिटिव्ह काही पाहतच नाही होत ना आपण म्हणून आपल्याला फार महत् फार गरजेचं आहे की आपल्या आयुष्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत आपल्या बायकोमध्ये नवऱ्यामध्ये मुलांमध्ये आईवडिलांमध्ये वर्क प्लेसमध्ये प्रत्येका परिस्थितीमध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत तिथेही लक्ष दे तुमच्या दातांमध्ये कधी काही अडकलं आहे का बडीशेपची बडीशेप असते ना त्याची ती मागची एक शेपूट असते अडकलं आहे कधी आंब्याचं काय तूस म्हणतो ना आपण अडकलाय कधी हो oh, uh, मक्याचं कणिस असतं त्याचं कधी अडकलं हो ना वर्णातली कोथिंबीर कधी अडकली <laughs> म्हणजे काय उदाहरणही काय घेऊन आलो मी बघा कधी निवडून निवडून <laughs> <laughs> एकदम निवडक उदाहरण आणि <laughs> तुमच्या दातामध्ये कधी जे काही अडकलं असेल तर किती लोकांनी तुम्ही असं केलं मला ना एवढा राग येतो ना कधी कधी मी इव्हेंटमध्ये जातो आणि मला ते पोस्ट लंच सेशन देतात <laughs> आणि पोस्ट लंच सेशन कशासाठी की माहिती की लोक झोपणार नाहीत दुसरा कोणी बोलायला आला तर मग ते झोपी जातील सगळे तर हा आला की थोडं हसूनसून होईल ते जागे राहतील <laughs> पोस्ट लंच सेशन देतात आणि समोरच्या रोमध्येच बसून लोक असेल बोला स्वामीजी तुम्ही बोला आमची फॅक्टरी चालू आहे आपल्याला सगळ्यांना याचा अनुभव आहे की आपल्या दातामध्ये जर काही अडकलं असेल आपली जीभ तिथेच नेहमी जात असते जोपर्यंत त्या दातामध्ये जे अडकले ते आपण काढत नाही hmm. पण आपलं आपल्या तोंडामध्ये एकतीस आणखी दात आहेत जिथे काही अडकलेलं नाही hmm. आपली जीभ तिथेही जाऊ शकते ना hmm. आणि अय इथे काही अडकले नाही वा <laughs> अरे मज्जा इथे काहीच अडकलेलं नाही पण जिभेचा स्वभावच आहे तो जिथे काही अडकलं ना तिथेच नेहमी जात राहणे फक्त जिभेचा नाही मनाचाही तोच स्वभाव आहे जिथे काही नकारात्मक आहे जिथे काही अडकलेलं तिथेच नाही मी जात राहायचं मग का नाही होणार प्रेशर का नाही होणार स्ट्रेस पण एकतीस असे दात आहेत जिथे काय अडकलं नाही अहो तिथेही ज्ञान जिभेला आणि मी कुठे म्हणतो की दातात जे अडकले ते काढायचं नाही ते काढूयात ना आपण पण ते काढण्याची क्षमता केव्हा येईल जेव्हा आपण एकतीस अन्य दातांकडे लक्ष देऊ ना म्हणजे नेगेटिव्ह आहे आपल्या जॉबमध्ये आपल्या संबंधांमध्ये आपल्या मुलांमध्ये आपल्या करिअरमध्ये जे काही नेगेटिव्ह आहे ते करूयात ना हॅन्डल पण पॉझिटिव्ह होऊन करूयात ना आणि म्हणून पॉझिटिव्हिटी ना ती एक चॉईस आहे सर आपल्याला ते निवडावी लागेल ती आपोआप होणार नाही जीभ आपोआप जिथे अडकले ना काही तिथेच जाणार आहे इतर दातांकडे जिभेला न्यावं लागेल ती आपोआप तिथे जाणार नाही तुम्ही आता बसल्या तुमची जीभ कुठे गेली का आता नाही ना ती जाणार आहे का आपोआप पण जर दातामध्ये काय अडकलं असतं तर पूर्ण तासभर ती जीप जीव तिथेच गेली असती तसंच आहे मन ते तिथेच जाणार आहे नेहमी आपोआप तुम्ही पॉझिटिव्ह राहू शकणार नाही पॉझिटिव्हिटी आपोआप होत नाही फक्त निगेटिव्हिटीच आपोआप होते त्याला काही कष्ट करावे लागत नाहीत स्ट्रेस व्हायला कष्ट करावे लागत नाहीत फ्रस्ट्रेट व्हायला कष्ट करावे लागत नाहीत राग यायला कष्ट करावा लागत नाही फ्रस्ट डिप्रेस्ड व्हायला कष्ट करावा लागत नाहीत पण पॉझिटिव्ह राहिला ना मेहनत करावी लागते कष्ट करावे लागतात निवडावं लाग निवडावी लागते ती पॉझिटिव्हिटी चॉईस करावी लागतं आपल्याला तो त्या जिभेला तिथे इतर दातांकडे न्यावं लागतं की अरे आहे ती बायको थोडी भांडते माझ्याशी पण घर कसं सांभाळते मी पाहिला तो चॅट माझ्या नवऱ्याच्या व्हॉट्सॲपवर सेक्रेटरीने मेसेज केला होता पण मला तसं जसं वाटतं तसे नाही आहेत ते लक्षात आलं का या छोट्या छोट्या गोष्टींना पकडून ना आपण मनावर एवढं प्रेशर करतो म्हणून जिभेसारखंच मनालाही ट्रेन करावं लागेल कॉन्शियसली त्या दोन हजार तेवीसमध्ये एक संकल्प करूयात कॉन्शियसली संकल्प करूयात आपण की रोज दररोज सकाळी आणि संध्याकाळी झोपण्याच्या आधी दिवसात घडलेल्या दोन ते तीन चांगल्या गोष्टी पाहिजेत आपल्या वर्क प्लेसमध्ये दोन ते तीन चांगल्या गोष्टी पाहिज्या चा। आपल्या पार्टनरमध्ये दोन ते तीन चांगल्या गोष्टी पाहिजे चा। आपल्या शा शाळे पाठ्यक्रम जो आहे किंवा कॉलेजमध्ये जे विद्यार्थी आहेत काहीतरी चांगल्या गोष्टी पाहिजे चा। नाहीतर प्रॉब्लेम्स तर आहेतच हो आणि जर प्रयत्न केले नाही तर तेच दिसत राहणार आहेत आपल्याला <laughs> याच्याबरोबरचा दुसरा जे होता की हे स्वाभाविक आहे का की आपल्याला सगळं मिळत राहावं असं वाटत राहणं बरोबर बरोबर ते म्हणजे ते त्याच्याकडे ते, ते, ते आपण स्वाभाविक म्हणून बघायचं का त्याच्यावर प्रयत्नपूर्वक की काही गोष्टी आपण सोडून दिल्या पाहिजेत असं म्हणून काही गोष्टी सोडून द्यायला माणसानं शिकलं पाहिजे म्हणजे खास करून भौतिक सुखांच्या बद्दल बरोबर मी फार मोठी उत्तरं देतोय का तुम्हाला लांब उत्तर मोठी आणि लांब उत्तर प्रश्न अगदी लहान होता आणि उत्तर अगदी फार मोठं विस्तृत असं आहे ना संपूर्ण समाजाने आपल्या संपूर्ण समाजामध्ये मानव मा समाजामध्ये सुख आणि आनंद याची परिभाषा काय झालेली डेफिनेशन काय तुमच्याकडे जितका पैसा असेल तुमच्याकडे जितक्या सुखसुविधा असतील म्हणजे जर सुख आणि आनंद आनंदाची पराकाष्ठा जर तुम्हाला गाठायची असेल तर तुमच्या कारला तुम्हाला अपग्रेड करावं लागेल तुमच्या घराला तुम्हाला अपग्रेड करावं लागेल तुमच्या ट्रॅव्हल क्लास इकॉनॉमी टू बिझनेस बिझनेस टू फर्स्ट अपग्रेड करावा लागेल ही जी साधनं आहेत पैसे कमवायचे आणि पैसे कमवल्यानंतर ही जी साधनं आहेत ह्या साधनांमुळे सुखाचा अनुभव होतो हा नेरेटिव्ह आहे समाजामध्ये आणि जे ॲडवर्टिजमेंट आहेत प्रत्येकची प्रॉ प्रत्येका प्रॉडक्टची ॲडवर्टिजमेंट काय असते तुम्ही हे घ्या आणि तुम्ही सुखी वाल म्हणजे तुम्ही पहा की मी हे कपडे घातले तर ते जे जे कोणी मॉडेल तुमचे असतील ते ते कपडे घालतात ते फक्त त्या ॲडवर्टिजमेंट पुरतेच घालतात आणि मग घरी जाऊन तुम्ही त्यांच्या ॲडव्हर्टिजमेंटनंतर त्यांच्या घरात काय चाललं तुम्ही पाहिलं आहे का पण तुम्हाला काय वाटतं अरे टी व्हीवर पाहिलं असे कपडे घातले हो। की ते किती आहेत आपल्याकडे असले तर आपणही सुखी येऊ आपण पाहतो की इथे मुंबईमध्ये ज्या चांगल्या गाड्यांमध्ये लोक फिरतात मर्सेडीजमध्ये फिरतात बीएमडब्ल्यू मध्ये फिरतात रेंज मध्ये फिरतात ऑडीमध्ये फिरतात चांगल्या चांगल्या महागड्या गाड्यांमध्ये लोक फिरतात आणि त्या गाड्यांकडे पाहून आपल्याला कित्येक वेळा कधी कधी इन्सिक्युरिट आहे कधी द्वेष होतो कधी असा कमतरता भासते आपल्याला की अरे आपल्याकडे असायला हवी होती अशी गाडी कारण mm. बघा त्यांचं आयुष्य कधी छान चाललंय बघा नाही का पण त्यांचं आयुष्य आपण फक्त गाडी पाहिलं पाहिलंय ना त्यांच्या आयुष्यामध्ये काय इतर का गोष्टी काय घडत आहेत आपल्याला ठाऊक आहेत का ज्यांच्याकडे इतका पैसा आहेत ज्यांच्याकडे इतकी साधनं आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये काय घडतं हे आपण पाहिलं आहे का म्हणून ही जी परिभाषा आहे हे जे डेफिनेशन आहे की पैसे कमवून आणि सगळी सुखसामग्री साधनं सगळी एकत्र करून त्याच्यामुळे आपलं सुख किंवा आपलं सुख किंवा आपला, आपला, आपला आनंद वाढेल ही परिभाषा माझ्यामध्ये फार चुकीची आहे म्हणजे मला वाटतं की आपलं सुख गाडीमध्ये नसून आपल्या प्रवासावर आहे पण आपलं लक्ष गाडीवर एवढं आहे की आपण प्रवास विसरून जातो आपलं सुख फोनवर अवलंबून नसून त्या फोनवरच्या संभाषणावर आहे कोणाशी बोलतोय काय बोलतोय पण ते संभाषण विसरून आपण फोन किती महागडा ते त्याच्यावर लक्ष देतोय आपलं सुख घड्याळावर नसून त्या घड्यावर घड्याळावरचा जो वेळ आहे त्याचा सदुपयोग आपण कसं करतो त्याच्यावर आहे पण आपला घड्याळावर एवढं लक्ष आहे की त्या वेळेचा उपयोग आपण व्यवस्थित करत नाही आहोत आपलं सुख विटांनी आणि फर्निचरनी तयार केलेल्या घरावर नसून त्या घरातल्या जे संबंध आहेत त्या संबंधांवर त्या नात्यांवर अवलंबून आहे तर हे फार महत्वाचं आहे लोकांना शिकवणं की गाडी घ्या तुम्ही काही हरकत नाही तुम्ही मर्सिडीज घ्या काही प्रॉब्लेम नाही आहे पण त्या मर्सिडीज घेता घेता प्रवासा विसरू नका चांगला फोन घ्या काही हरकत नाही पण तो फोन घेता घेताना त्या फोनवरचं जे संभाषण आहे ते विसरू नका तुम्ही चांगलं घर घ्या ना पाच बेडरूमचं घर घ्या पण पाच बेडरूमचं घर घेतल्यानंतर काय विटांशी बोलणार आहात का विटांना प्रेम करणार आहात की फर्निचरला प्रेम करणार आहात ते घर घेता घेताना स्वतःच्या नात्यांना विसरू नका ना म्हणून मला असं वाटतं की त्या स्पर्धेत राहणं आणि इच्छा असणे की माझ्याकडे चांगली गाडी असावी किंवा चांगलं कर त्यात काही गैर नाही आहे हो। म्हणजे आपण आपण सामान्य माणूस सा हो सा आहोत आपण सगळे आणि प्रत्येका सामान्य माणसाच्या मनामध्ये एक असते ती एक इच्छा एक कामना की आपलंही आयुष्य असावं असावं असं असावं दुसऱ्यांकडे काहीतरी आपण पाहतो आणि आपलं तर आपल्याकडे असलं असतं तर किती चांगलं झालं असतं तर ते असणं त्याच्यामध्ये काही गैर नाही काही चुकीचं नाही पण त्या त्या वस्तूंमध्ये आपलं सुख शोधणं तिथे मात्र कित्येक वेळा आपण चूक करतो ना। 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 जी पण आता तुम्ही जे उदाहरणं दिले त्यातनंच एक मनात आलं की आता इतकी साधनं आहेत किंवा पुढच्या पिढीजवळही शाळा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांजवळ सुखवस्तू कुटुंबातले असतात सगळं मिळतं हातात मोबाईल फोन असतो गाड्या घोड्या असतात आणि आपण म्हणतो ईर्षा नसावी पण कुठेतरी ईर्षा नसावी म्हणता म्हणता जी जिद्द आहे ती कमी होत चालली असं दिसतं का तुम्हाला आजच्या पिढीत आणि मग ती जिद्द आणि ईर्षेच्या मधली जी अगदी छोटीशी छोटी लाईन असते ती कुठेतरी म्हणजे आजच्या पिढीत तुम्हाला वाटतं का शाळा कॉलेजेस मधले मुलं किंवा खास करून सुखवस्तू कुटुंबांमधले तुमच्यापैकी किती लोकांनी कधी कधी दु कोणाशी तरी स्वतःशी तुलना केली कम्पॅरिझन आपण सगळेच करतो ना सगळेच करतो मी कित्येक वेळा म्हणतो की भारतामध्ये ना दोन कपल्स जेव्हा भेटतात लग्न झालेले कपल्स तर दोन्ही ज्या महिला असतात त्या एक दुसऱ्यांची ज्वेलरी पाहतात आणि दोन्ही जे पुरुष असतात त्या एक दुसऱ्यांच्या बायकांना पाहत असतात किती सुंदर आहे सॉरी सॉरी जरा गंमत म्हणून <laughs> <laughs> पण नेहमी आपण दुसऱ्यांकडे पाहत असतो आपलं यश किंवा सक्सेसचं बेंचमार्क काय दुसरे काय करतायत ओ त्यांना ही पदवी प्राप्त झाली मलाही असं केलं पाहिजे का त्यांना हे प्रमोशन मिळालं मलाही असं प्रमोशन मिळालं पाहिजे ना त्यांनी हे नवीन गाडी घेतली मलाही अशी नवीन गाडी घेतली पाहिजे ना आपलं लक्ष किती दुसऱ्यांकडे असतं एक एक मुलगा आला घरी फेल होऊन आला कॉलेजमध्ये निकाल लागला रिझल्ट घेऊन हो आला आणि वडील त्याला म्हणत होते बघ 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 तुझ्या वर्गात प्रतिव, ती प्रतिभा आहे ना त्या प्रतिभेची प्रतिभा बघ बघ मूर्खा बघ ती प्रतिभा पहिली आली आहे बघ तू कसा नापास झालास तू म्हणाल तिला बघून बगुन बघूनच नापास झालो <laughs> बघ बघ तुम्हीच म्हणताय बघ बघ प्रत्येक बघ पण आता स्पष्टच सांगतो आपण मोठे होताना किती वेळा आपल्याला हे सांगितलं गेलं होतं की बघ तो किती अभ्यास करतो तू करत नाहीस बघ तुझा भाऊ कसा अगदी सगळ्या सगळं व्यवस्थित करतो तू करत नाही आहेस म्हणजे लहानपणापासून आपल्या मनामध्ये हे एक हे एक घातलं गेलं की त्यांच्याकडे बघ मग स्वतःकडे कधी बघणार इतरांकडे बघता बघता कधी आपल्या मनाला ती सवय लागली हेच लक्षात आलं नाही लहानपणापासून आणि मग प प्रत्येका ठिकाणी बघितलं की इतरांकडेच लक्ष असतं आता इतरांकडे लक्ष दिलं तर दोन्हीपैकी एक गोष्ट होऊ शकते एक ईर्ष्या कारण दुसऱ्यांकडे चांगली गाडी आहे पाहिली माझ्याकडे नाही की मग ईर्ष्या होऊ शकते दुसऱ्यांकडे तर दुसऱ्याकडे कोणाचं प्रमोशन झाले आणि मला ते प्रमोशन मिळालं नाही म्हणून ईर्षा होऊ शकते दुसऱ्याच्या दुसऱ्याचा दुसऱ्याची जी फॅमिली लाईफ आहे ती एकदम स्टेबल आहे आणि माझी नाही म्हणून ईर्षा होऊ शकते लक्ष दुसऱ्यांकडे आपलं असणारच आहे पण त्यांच्याकडे जे वस्तू आहेत त्यांच्याकडे जी सुख साधनं आहेत त्याच्याकडे जर लक्ष दिलं तर त्याच्यामुळे ईर्षा होऊ शकते पण त्या सुख तिथे जे सुखसाधनं आहेत ती प्राप्त करण्यासाठी त्यांनी किती मेहनत केली आहे त्याच्याकडे जर आपण लक्ष दिलं तर त्यातनं प्रेरणा मिळू शकते त्यातनं जिद्द वाढू शकते तुम्ही जे विचार करत तुम्ही जे विचारत होता की जिद्द आणि ईर्षेमध्ये ती फाईन लाईन कुठे आहे दुसऱ्यांच्या वस्तूंकडे लक्ष दिलं तर ईर्षा होते दुसऱ्यांच्या सद्गुणांकडे लक्ष दिलं की प्रेरणा मिळते की अरे या सद्गुणांमुळे त्यांच्याकडे ह्या वस्तू आहेत आत्ता तर मी जर ह्या हे जे तत्व आहेत हे जे प्रिन्सिपल्स आहेत माझ्या आयुष्यामध्ये हे यांना जर जागा दिली तर कदाचित मीही तिथे पुढे जाऊ शकतो म्हणून जिद्देसाठी सुखवस्तूंकडे पाहून चालणार नाही वस्तूंकडे पाहून फक्त ईर्षाच होते आणि चांगल्या गुणांकडे पाहून शक्यता आहे की प्रेरणा मिळू शकेल आणि आपली जिद्द वाढू शकेल मी की मी देखील माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी करून दाखवतो मानवी स्वभाव असा असतो की जेव्हा आपल्याला सगळं मिळत असतं किंवा आपलं आयुष्य खूप छान चाललेलं असतं तेव्हा आपण विचार करत नाही की हे सगळं छान छान मलाच का मिळत आहे पण जेव्हा दुःख येतात जेव्हा संकट येतात किंवा जे आपल्या मनात नाही तसं घडत जातं तेव्हा वाय मी मीच का हा प्रश्न सगळ्यांना पडतो तर अशा परिस्थितीमध्ये वाय मी हे स्वतःला स्वतःच समजवून कसं द्यायचं की मीच का आणि त्याच्यातनं बाहेर कसं पडायचं बरोबर आहे आर्थराश म्हणून एक फार फेमस टेनिस प्लेयर होते आणि त्यांना जेव्हा कॅन्सर झालं तर त्यांचे फार फॅन्स लेटर लिहित होते त्यांना पत्र लिहित होते आणि त्यांना त्या एका फॅनने त्यांना पत्रामध्ये लिहिलं आहे की तुम्हाला का कॅन्सर झाला तुम्ही तर एवढं देवामध्ये विश्वास ठेवणारे चर्चला नेहमी जाणारे वाय डिड दिस हॅपन टू यू मग एक त्याला पूर्ण उत्तर दिलं आणि तिथे लिहिलं की मी तीन ते चार वेळा विम्बल्डन ट्रॉफी घेऊन असं उभं राहिलो आणि तेव्हा मी कधीच विचारलं नाही की वाय मी पण आज जेव्हा मला कॅन्सर होतोय तेव्हा मी विचारतोय की वाय मी तर हा माणसाचा स्वभाव आहे हा माणसाचा स्वभाव आहे की चांगलं जेव्हा आपल्याकडे येतं ना तुम्हाला प्रमोशन मिळालं तर तुम्ही कधी म्हणता का वाय मी सर <laughs> त्यांना द्या ना प्रमोशन सर मला कशाला ओ त्यांना तुम्ही सॅलरी हा दे मला नको हो <laughs> त्यांना द्या मी आज थोडं वैराग्य पाळणार आहे त्यांना द्या आपण म्हणतो का असं कधी कधीच नाही म्हणत पण आपल्याला जर पिंक स्लिप मिळाली तर <laughs> अरे मी एवढं इथे केलं माझ्याशी असा व्यवहार वाय मी नाही का म्हणून मी कित्येक वेळा म्हणतो की त्या वाय ह्या प्रश्नाला ना उत्तरं नसतात किंवा समर्पक सॅटिस्फॅक्टरी उत्तरं नसतात कारण त्या वायच्या मागचे कित्येक फॅक्टर्स असतात जे आपल्याला दिसत नाहीत म्हणजे जे जी माझ जो आजचा माझा प्रवास आहे याच्यापूर्वीचे माझे जे सगळे कर्म आहेत ते मला दिसत नाहीत म्हणजे विचार करा की तुम्ही अगदी अगदी प्रामाणिक कमिटेड डेडिकेटेड आहात तरी देखील लोक आपल्याशी कधी कधी असा व्यवहार करतात मी काहीच केलं नाही आहे त्यांना म्हणजे माझ्या व्यवहारामध्ये काय कमी पडलं की तो माणूस माझ्याशी आता व्यवहार करतोय वाय मी पण कदाचित कुठला तरी पूर्वजन्माचा काहीतरी एक इक्वेशन असेल काहीतरी हिश हिशेब असेल तो चुकता करण्यासाठी तो आला आपल्याला ते फॅक्टर्स दिसत नाही म्हणून मी काय म्हणतो ना की तो वाय जो प्रश्न आहे त्याला कित्येक वेळा उत्तरं नसतात किंवा उत्तर जरी असली ना तरी ती अशी सॅटिस्फॅक्टरी नसतात उत्तर त्या वाय प्रश्नाला आपण याला बदलावं लागणार आहे वायपेक्षा हाऊ विचारायचं स्वतःला रादर दॅन वाय मी हाऊ कॅन आय चेंज इन हाऊ कॅन आय डील विथ इट म्हणजे वायला उत्तर मिळणारच नाही आहे पण आता ते वस्तुस्थिती अशी समोर आहे ती परिस्थिती मग आता ह्याला सामोरं कसं जायचं mm. तुमच्यापैकी कधी कोणाला मलेरिया झाला आहे का इथे असं झालं आहे काही लोकांना हो अच्छा मला मी जेव्हा इथे आश्रमामध्ये आलो एका वर्षात दहा वेळा मलेरिया झाला मलेरिया झाला दहा वेळा मलेरिया आणि मलेरिया जेव्हा होतो तेव्हा डॉक्टर तुम्हाला लगेच रक्ताची तपासणी करतात गोळ्या लिहून देतात क्लोरोक्विन फॉस्फेट आणि जेव्हा प्रिस्क्रिप्शन देतात मी जर त्यांना विचारलं की हे पहा डॉक्टर जोपर्यंत तुम्ही मला हे सांगणार नाही की कुठल्या मच्छर मला चावला त्यामुळे मला मलेरिया तोपर्यंत मी औषधाला हात लावणार नाही तो मच्छर शोधू शकणार आहे का आपण कुठला मच्छर चावला हा मच्छराचा शोध लावू शकणार आहे का आपण पन? नाही पण औषध घेऊ शकणार आहे का नक्की आणि ते औषध जर घेतलं तर आपला मलेरिया बरा होईल तसंच कित्येक वेळा काय ते कारण आहे ज्याच्यामुळे मला हे होतंय आत्ता काही गोष्टी स्पष्ट असतात मी जर कोणाशी चुकीचा व्यवहार केला आणि त्यांनी जर मला काहीतरी ते जर मला काहीतरी बोलले तर ते स्पष्ट आहे इट्स बिकॉज आय डिड समथिंग दे आर डुईंग समथिंग पण मी काहीच केलं नाही असं जर, जर मला होत असेल तर मग तर मच्छर शोधण्याऐवजी औषध घेणं फार गरजेचं आहे म्हणून राधर देन आस्किंग द क्वेश्चन वाय मी लेट्स सहाज द क्वेश्चन हाऊ कॅन आय डील विथ दिस आणि मंकीफाय जो ॲप आहे तो त्याच्याचसाठी आहे त्याच्याचसाठी की जे आपल्या आयुष्यामध्ये दररोज घडणाऱ्या ज्या घटना असतात म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भावना दिल्या आहेत आम्ही आणि त्या प्रत्येका इमोशनला आम्ही क्लासिफाय केलं आहे की अँग्री अँग्री म्हणजे काय फ्रस्ट्रेटेड अनॉइड अँग्री विथ वॉट अँग्री विथ माय सेल्फ अँग्री विथ वाईफ अँग्री विथ सन अँग्री विथ एक्झॅम अँग्री विथ टीचर एवढा क्लासिफाय केला त्याला तर मग का कशासाठी ते क्लासिफाय केलं वाय हा प्रश्न विचारण्याऐवजी हाऊ आणि जर हाऊ हा प्रश्न विचारला ना जी परिस्थिती आहे त्याला सामोरं जाण्याचं आपल्यामध्ये बळ येईल आणि पण त्याला सॉल्व करू शकतो सॉल्व करू शकतो फाय जे ऍप आहे ते एक तारखेपासून डाउनलोड करता येईल बरोबर पण ते प्रत्यक्षात चौदा तारखेपासून चौदा जनर संक्रांती हो चौदा जनरपासून पूर्ण कॉन्टॅक्ट असं होईल की लोक लगेचच डाऊनलोड करतील आणि आपल्या बायकोशी कसं डील सगळ्यांना तर फारच <laughs> क्युरियोसिटी झाली मंकीफाय डाऊनलोड केलंच पाहिजे <laughs> स्वामीजी आजूबाजूला आजूबाजूला खूप निगेटिव्हिटी भरलेली आहे त्याचं एक कारण बऱ्याच वेळा पासून दाखवताना दाखवताय मोबाईल मला वाटतं ते सगळ्यात जास्त निगेटिव्हिटीचं कारण आहे असं मला वाटतं तो दूरही करता येत नाहीये कारण गरजेचं आहे काय केलं पाहिजे दूर पण करायचं नाहीये आणि तो गरजेचा आहे सो मार्ग म्हणून काय काय केलं पाहिजे त्याला दूर करण्या पाहिजे मोबाईलवरच येणार आहे बघा ना ऍप बघता फक्त दुसऱ्या कुठल्या ऍपवर गेला सांगता येणार गे <laughs> काय केलं पाहिजे या सगळ्यातून मध्यमार्ग काय शोधला पाहिजे बरोबर अगदी बरोबर अगदी मार्मिक प्रश्न विचारला तुम्ही <laughs> काय केलं पाहिजे याच्याबद्दल मला असं वाटतं की आपण ना नेहमी कुठल्या तरी परिस्थितीवर व्यक्तींवर वस्तूंवर आरोप करत असतो नेहमी की याच्यामुळे मला त्रास होतो, मला होतो, मला होतो। आहे हिच्यामुळे मला त्रास होतोय या परिस्थितीमुळे मला त्रास होतो आणि आहे त्याचा वाटा आहे त्याचा असं नाही म्हणत की मोबाईलचा वाटा नाही आपल्या निगेटिव्हिटीमध्ये अजिबातच म्हणत नाही पण हा इंग्रजीमध्ये ह्याला आपण ब्लेम गेम म्हणतो म्हणजे हा जो ब्लेम आहे आरोप आहे त्या फोनवर टाकून चालणार नाही आहे आयुष्य त्याने बदलणार नाही आहे लक्षात आलं ना हे फक्त म्हणून की नाही ह्या फोनमुळे मी नेगेटिव्हिटी वाढते आणि काय होणार आहे आणखी निगेटिव्हिटी वाढणार आहे कारण मी फ्रस्ट्रेटेड आहे की मी माझी निगेटिव्हिटी वाढते किंवा ही ती अशी करते किंवा तो असा करतोय हा पण नेहमी ना आरोप दुसऱ्यांवर टाकत असतो मला असं वाटतं कित्येक वेळा आपल्याला आपल्या आयुष्याची स्वत जबाबदारी घ्यावी लागते आपल्यामध्ये बदल घडून आणण्याची आणण्याची जबाबदारी कोणाची असते आपली असते इतरांची नसते फोनची नसते आपल्या अवतीभवतीच्या लोकांची नसते मी परवाच एक मी व्हिडिओ केला पुस्तकाच्या ॲडवर्टिजमेंटसाठी आणि मी त्या व्हिडिओमध्ये म्हणत होतो की आपण जर गाडीमध्ये पॅसेंजर सीटमध्ये बसलो ना मागे मागे बसलो तर आपण मोबाईलवर नेटफ्लिक्स बघू शकतो आपण मोबाईलवर कोणाशी बोलू शकतो आपण बाजूचे जे बिलबोर्ड आहेत तिथे लक्ष देऊ शकतो आपण झोपी जाऊ शकतो आपण काहीतरी खाऊ शकतो हे सगळं शक्य आहे तिथे मागे बसलो तर विचार करा ड्रायव्हर तसा करायला लागला तर ॲक्सिडेंट होईल अपघात होईल ड्रायव्हर फोनवर बोलू शकत नाही ड्रायव्हर तिथे चित्रपट बघत बघत हो अरे वा छान <laughs> दिसते असं करू शकणार नाही तो इकडे तिकडे बघून चालणार नाही अपघात होईल ना आपल्याकडे जर प्रत्येका ठिकाणी लिहिलं असतं ना नजर हटी दुर्घटना घटी म्हणून कारमध्ये जर आपल्याला फोकस ठरायचं असेल तर पॅसेंजर सीट सोडून ड्रायवरच्या सीटमध्ये यावं लागणार आहे आयुष्यही तसंच आहे आयुष्याच्या पॅसेंजर सीटमध्ये तुम्ही बसलात ना मग सगळीकडे लक्ष आहे हा काय बोलतोय ती काय बोलते अ त्याने माझ्याबद्दल असा बोलला तू ती माझ्याबद्दल असे बोलते अच्छा अमुक अमुक राजनेता राजनीतीमध्ये काय चाललं आहे इथे चाल काय चाललंय तिथे काय चाललंय हे काय चाललंय ते काय चाललंय जगामध्ये भरपूर गोष्टी डिस्ट्रॅक्ट व्हायला केव्हा होतो आपण डिस्ट्रॅक्ट पॅसेंजर सीटमध्ये बसतो तेव्हा पण ड्रायव्हर सीटमध्ये आलो आणि एकदा आपल्या आयुष्याची स्टिअरिंग व्हील घेतली आणि जबाबदारी घेतली तर लक्ष इकडे तिकडे भरकटून चालणार नाही लक्ष जर भरकटत असेल म्हणजे थोडं पॅसेंजर सीटमध्ये आहोत आपण आणि आपल्याला पॅसेंजर सीट सोडून ड्रायवर सीटमध्ये यायलाच हवं आणि ह्या फोनमध्ये किती जरी नेगेटिव्हिटी असली तरी आपल्याला ते गरजेचं आहे आणि ते म्हणाले ना ॲपही इथेच येणार आहे फोनवर नाही का मग जर गरजेचं आहे तर काय करणार आपल्याला स्वतःला ड्रायव्हर सीटमध्ये बसून शिस्त लावावी लागणार आहे स्वतःला शिस्त लावावी लागणार आहे फक्त की सकाळी उठल्यानंतर तासभर मोबाईलला मी हातही लावणार नाही झोपण्याच्या आधी कमीत कमी तासभर आधी मी मोबाईलला हातही लावणार नाही एक तास एक तास एक तास होत नसेल अर्धा तास अर्धा तास आणि दिवसा दिवसामध्ये मध्ये मध्यंतरी अर्धा ला तास फक्त मोबाईलला हात लावणार एवढी शिस्त लावायला तर आपण सुरुवात करूच शकतो ना दिवसात जर अर्धा अर्धा आणि अर्धा तास दीड तास जर मोबाईल वापरला नाही तेवढी निगेटिव्हिटी कमी झाली ना म्हणून आपल्या आयुष्याचा चार्ज घे चार्ज घेऊन आयुष्यामध्ये शिस्त लावणं फार गरजेचं आहे आरोप लावून आरोप लावून की ह्या मोबाईलमुळे निगेटिव्हिटी होते चालणार नाही नक्कीच लावू शकतो पण जेव्हा आपण ड्रायव्हिंग सीटवर बसू कदाचित तो एकट्याचा प्रवास होऊ शकतो आपल्याला डील तर करावंच लागतं पॅसेंजरशी बोलावं तर लागतं बरोबर तिथे जेव्हा कॉम्प्लिकेशन होतात किंवा तिथे जेव्हा कॉन्फ्लिक्ट क्रिएट होतात त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल बरोबर आपण जेव्हा ड्रायव्हर सीटमध्ये बसतो कित्येक वेळा आपल्याला पॅसेंजरशी डील तर करावं लागतंच ना कारण पॅसेंजर आहे मागे बसलेलं कारण आपलं एकट्याचं ड्राईव्ह नाही येते म्हणून मग आपल्याला कित्येक वेळा थोडं गाडी कधी कधी थांबवावी लागते किंवा गाडीची टेक्नॉलॉजी वाढवावी लागते कित्येक वेळा आपण पाहिलं असेल की आज गाडीमध्ये आपल्याला बोलताना आपला फोन असा बोलायची गरज नाही आता आपल्याकडे एअरफो इयरफोन्स असतात आणि त्या सिस्टममध्ये गाडीमध्ये फोन सिंक्ड असतो आणि तेव्हा बोलताही येतं गाडी चालवताना तर त्यामुळे आपल्याला आपल्या गाडीला अपग्रेड करावं लागतं किंवा आपल्याला कधीकधी पॉज घ्यावा लागतो थांबवावं लागतं आणि जेव्हा आपण तिथे थांबतो किंवा आपल्या टेक्नॉलॉजीला अपग्रेड करतो तेव्हा शक्यता आहे की आपण त्या पॅसेंजरशी व्यवस्थित डील करू शकू नाहीतर गाडी चालवत असत असताना पॅसेंजरकडे मागे बघायला गेलात ना अपघात होणं शक्य आहे म्हणून आपल्या आयुष्यामध्ये दोन्ही गोष्टी असल्या पाहिजेत फोकसही असला पाहिजे पण त्याचबरोबर विरंगुळाही असला पाहिजे जरा नुसताच फोकस 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 करून चालणार नाही नुसताच ड्रायव्हर सीटमध्ये स्टिअरिंग व्हील काय आयुष्यभर काय कार गाडीच चालवत राहणार आहात का, का, का। इंग्रजीमध्ये एक म्हण आहे ऑल वर्क अँड नो प्ले मेक्स जॅक अ डल बॉय नुसताच काम आणि नुसताच फोकस त्याच्यासाठी नाही आहे आयुष्य तर चार्ज घेतलाच पाहिजे स्टिअरिंग व्हील आपल्या हातामध्ये घेतलीच पाहिजे पण त्याचबरोबर विरंग विरंगुळाही फार महत्त्वाचा आहे थोडं पॉज करणंही फार महत्त्वाचं आहे थांबणंही गरजेचं आहे म्हणून कधी कधी गाडी थांबवायची आणि पॅसेंजरला म्हणायचं चला चहा पिऊन यावे जरा आणि मग तिथं बसायचं एक चहाचा गोड घेता घेता थोडा गप्पा टप्पा करायचा आणि मग पुन्हा बसायचं आत गाडीमध्ये आणि पॅसेंजर बोलायला लागलं थोडं मागे बघून बोल आत्ता नाही पुढच्या टप्प्यावर बोलूयात तर असं बोलायचं नाही असं कोणी सांगितलेलंच नाही पण गाडी चालवताना हो जर डील केलं असं मागे बघून तर अपघात होऊ शकेल त्या चार्ज घेण्याला जोडून माझा पुढचा प्रश्न आहे की आत्ता बरेच आय आय टी एल किंवा आय आय एमचे जे पासआउट आहेत जे बाहेरून आपल्याला मटेरियलिस्टिक जगात खूप सुखवस्तू जगतायत असं दिसतं hmm. ती लोक ते सोडून आता इस्कॉन सारख्या संप्रदायात hmm. येत आहेत आणि प्रचार प्रसाराचं काम करत आहेत त्यांचा hmm. आनंद शोधू पाहत आहेत hmm. ते जगणं म्हणजे सुंदर जगणं की मग आत्ता रोजच्या जगण्यात आपल्या अनुकूलता प्रति प्रतिकूलता चालू आहे त्याच्यातली अनुकूलता शोधत थोडंफार जगाला सोचत सोचत जगणं हे जगणं बेटर <laughs> मराठीत मराठीत काय माहित नाही हिंदीमध्ये म्हणतात ना सो की, एक लुहार की, <laughs> असा तुमचा प्रश्न येतो मला असं वाटतं की जगामध्ये राहून आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत सांभाळत अनुकूल प्रतिकूल परिस्थितींना सामोरे जात जात त्या अनुकूल परिस्थितींवर थोडंफार लक्ष देत तिथे आनंदाचा शोध करणं ही वस्तुस्थिती आहे हे खरं आयुष्य आहे हे महाभारताचं आयुष्य आहे हे गीतेचं आयुष्य आहे संन्यास घेणं सर्व काही सोडून देणं हे गीतेचं किंवा महाभारताचं आयुष्य नाही आहे मग पुढचा स्वाभाविक प्रश्न असा असेल की तुम्ही असं का केलं तुम्ही देखील इंजिनियर होतात तुम्ही देखील एच पीमध्ये दे नोकरी करत होतात मग तुम्ही असं का केलं तर याच्यामुळे दोन दोन उत्तर आहे त्याला माझे सर्वप्रथम एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनच्या कॉलेजमध्ये एमटेक म्हणा एम टेक करता करता पन्नास विद्यार्थी एका वर्गात असतात पन्नासपैकी एकूण पन्नास जे विद्यार्थी असतात ना ते कॉर्पोरेट लाईफमध्ये जातात आणि सीई होतात मॅनेजिंग डिरेक्टर होतात स्वतःचा सो बिझनेस व्यवसाय सुरू करतात पण एक टक्का किंवा एखा एखाद असा मुलगा किंवा मुलगी असते ते निर्णय करतात की मला प्राध्यापक व्हायचं आहे का प्राध्यापक व्हायचं आहे कारण मी प्राध्यापक झालो नाही तर मग हे ज्ञान पुढे कसं प्रसारित होणार लक्षात आलं का मग पन्नासपैकी एकोणपन्नास जे असतात ना ते नॉर्मल आयुष्य जगतात बाहेर जाऊन त्याचप्रमाणे माझ्यासारखी जी लोकं असतात एक टक्काही नसतात तशी लोकं का असं आयुष्य निवडलं मी हे आयुष्य याच्यासाठी निवडलं की हे जे ज्ञान जर दुसऱ्यांपर्यंत पोचवायचं असेल तर त्याला फुल टाईम प्राध्यापक होणं गरजेचं असतं पार्ट टाईम लेक्चरर होऊन चालत नाही म्हणजे विचार करा की मी जर एक जॉब केलं असतं आणि पार्ट टाईम हे केलं असतं तर किती त्याच्यामध्ये धावपळ झाली असती असं कधीही तुम्ही माझ्या कट्ट्यावर बोलावलं असतं तर मी म्हणालो असतो की शक्य होणार नाही सॉरी सर आज शक्य नाही आहे अजून बॉस म्हणतायत येऊ शकत नाही मी लक्षात आलं का मग प्राध्यापकाला पूर्ण वेळ ते करावं लागणार आहे पण जगामध्ये किती प्राध्यापक असतात असे एक टक्के दोन टक्के पण नोकरी करणारे बाहेर ते त्याच कॉलेजमधे पासआउट होऊन कंपनी सुरू करणारे सीईओ मॅनेजिंग डिरेक्टर किती असतात नव्याण्णव टक्के बरोबर आहे ना मग मी असं का केलं याच्या प्रचारासाठी हे जे ज्ञान आहे हे ज्ञान थांबू नये इंजिनिअरिंगचं जर कोणी प्रत्येक विद्यार्थी म्हणाला की मला कॉर्पोरेट जॉब करायचा आणि मी कोणीही प्राध्यापक होणार नाही तर ते ज्ञान तिथेच थांबेल ते पुढे जाणार नाही आणि दुसरं असं उत्तर है, कि का खेल। आहे माझं की मी हे असं का केलं वेळ लागलं होतं मला तुमच्यापैकी किती लोकांचा प्रेमविवाह ना हो ना बरोबर आणि प्रेमात पडतात ना लोक वेळ लागतो त्यांना म्हणजे समोर कोण आहे काय का दिसत नाही काही काही दिसत नाही म्हणजे आई वडील अपोज करतात काही फरक पडत नाही मित्रमैत्रिणी म्हणतात अरे तू काय वेडीस तू तू त्याचा चेहरा पाहिलास <laughs> का तू तू एवढी चांगली सुंदर दिसणारी मुलगी त्याच्या जी काय लग्न करतेस तू जगाला दिसत ते तिला दिसत नाही त्याला म्हणतात ते अरे तू वेडा आहेस का तिचे चार आहेत बॉयफ्रेंड म्हणजे मी कधी कधी म्हणतो तू हाईट ऑफ फ्लर्टिंग काय माहितीये का हाईट ऑफ फ्लर्टिंग की एक मुलगा पत्र लिहितो तू हुमसो एव्हर इट मे सॉरी कित्येक वेळा असं होतं ना की आपण प्रेमविवाह होतो लोकांचा आणि मी म्हणतो नेहमी लव इज ब्लाइंड मॅरेज इज द आय ओपनर कधी कधी ते प्रेमामध्ये जे दिसत नव्हतं लग्नानंतर अगदी इतकं जवळ राहिल्यामुळे ते दिसायला लागतात ते छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला दिसायला लागतात त्या सगळ्या गोष्टी पण प्रेम आहे ना वेडं असतं प्रेम कोणा कशा कुठल्याही गोष्टीशी असं कोण व्यक्तीशी प्रेम झालं ना माणूस मागे पुढे काही बघत नाही आणि स्वतःला असं झोकून टाकतो त्याच्यामध्ये प्रेमामध्ये मला ना माझ्या या मार्गाशी तसं प्रेम झालं हे जे मी स्वीकारलं ना ते माझं प्रेम प्रकरण आहे माझ्या मला माझ्या माझी प्रेयसी तुम्हाला काय वाटलं असे कपडे घालून आमची प्रेयसी नसते का <laughs> आहे ना हा जो मार्ग मी स्वीकार केला आहे ती माझी प्रेयसी आहे आणि तेव्हा त्याच्या या मार्गाबद्दल म्हणजे इतका तो वेडापणा वेडेपण होत होतं ते मी जर आज पुन्हा तिथेच त्या जॉबमध्ये जाऊन विचार केला ना तर मी कधीच सोडून इथे आलो नसतो <laughs> पण हे तुमचं प्रेम प्रकरण सुरू आहे का लग्न झाले ऑन द वे टू गेट मॅरिड होईल आता लग्न होईल अजूनही नाही काय ना प्रेम प्रकरण जोपर्यंत कारण लग्न लागणं म्हणजे परत ते आय ओपनर आहे <laughs> मी तेच सांगणार होतो जो जोपर्यंत प्रेम प्रकरण आहे ना तोपर्यंत तो चालत तो राहतो थोडं थोडं भांडण होतात थोडं लग्न झालं की मग आलात का आलीस का मग नको तसं पण गंमत म्हणून पण लग्नातही आपण ते तीच फिलिंग आणू शकतो कॉन्शियसली केलं तर पण म्हणून मग मी ते हा असा मार्ग स्वीकार केला नाहीतर तुम्ही जे म्हणालात ना दॅट इज अ परफेक्ट वे तिथे राहणं बाहेर अनुकूल प्रतिकूल परिस्थितींना सामोरे जाणं प्रतिकूल कर परिस्थितींमध्ये त्याचा काय मार्ग शोधायचा त्याच्यासाठी प्रयत्न करणं आणि जे अनुकूल आहे चांगलं आहे त्या दातामध्ये जे एकत एकतीस जे दात आहेत तिकडे जीव नेऊन नेहमी तिथे सुखाचा शोध करणं हा खरा मार्ग आहे हा खरा संन्यासाचा मार्ग आहे हा खरा मोक्षाचा मार्ग आहे जी जसं तुमच्या नवीन पुस्तकाचं नाव आहे एनर्जाईज युअर माइंड hmm. तर माझा प्रश्न असा आहे की आपण आयुष्य जगताना पॉझिटिव्ह नेगेटिव हे ऑनगोइंग आहे hmm. म्हणजे जसं लाईफ इवॉल्व्ह होते तसं पॉझिटिव्ह पण आपण पॉझिटिव्ह झालं की प्र आ, नेक्स्ट त्याच्यात नेगेटिव्ह सिच्युएशन मग परत पॉझिटिव्ह परत नेगेटिव्ह माझा प्रश्न असा आहे की एनर्जाइज युअर माइंड बट हाऊ डज दिस एनर्जी लास्ट विथ अस ही <imit> एनर्जी कितपत आपल्याला कि, किती वेळेपर्यंत टिकून राहील नाही का हो आपल्या कट्ट्यावायचे प्रश्न एकदम असे जोरदार असतात प्रश्न <laughs> खरंच मला फार आवडतं इथे यायला आय लव्ह दिस प्लेस माझा कठ्ठा एज बिकम माय फेवरेट सुपर असे प्रश्न एकदम आणि डीप डिस्कशन होतात इथे म्हणजे असं नुसतं गंमतही होते पण गंमत करता करता असे काय गोष्टी निघतात हे कळते नाही आपल्याला कित्येक वेळा आ, आज तुम्ही सकाळी ब्रेकफास्ट घेतला होता का दुपारी लंच व्हायचं अजून सॉरी हा तुम्हाला इथे बसावं लागलं भूक लागली असेल नाही मला तुम्हाला ऐकायला थँक्यू सो मच धन्यवाद आता मी सकाळी ब्रेकफास्ट घेतलाय म्हणून मी हे म्हणू शकणार आहे का की मला लंच <laughs> नको किती वेळेपर्यंत ती एनर्जी राहणार आहे माझ्यामध्ये पाच तहा तास त्यासपर्यंत ते न्यूट्रिशन माझ्याबरोबर राहील मला ते पुन्हा डोस त्याचा घ्यावाच लागणार आहे मला पुन्हा लंच घ्यावाच लागणार आहे का कारण शरीराला ते न्यूट्रिशन आणि ती एनर्जी लागते तुम्ही असं म्हणू शकणार आहात का की मी फोन चार्ज केला आणि आयुष्यभर माझा फोन चार्ज राहणार आहे नाही त्याचा चार्ज जाणारच आहे म्हणून आपल्याला नेहमी एक त्याच्याबरोबर एक चार्जर आहे तो आपल्याला रेग्युलरली चार्ज करावा आता मी बोलताना मी आता स्पष्टच सांगतो आहे तुम्हाला एडिट करायचं असेल तर करा आत्ता मला दोन वेळा ब्लॅकआउट झाले आता बोलता बोलता दोनदा आणि पूर्ण लिंक तुटली अगदी कारण सकाळी मी आठ वाजता अगदी एवढंसं काहीतरी खाल्लेलं आहे आणि शरीराची आपली गरीज गरज असते ना दोनदा आत्ता पूर्ण संपूर्ण डार्क झालं बोलता बोलता आणि काही कनेक्शन म्हणजे पुन्हा कसं लिंक करायचं ते कसं कसं आलं ते पुन्हा लिंक आली <laughs> परमेश्वराची कृपा लिंक निघाली पण मुद्दा हा आहे की मी सकाळी आठ वाजता काहीतरी खाल्ल आहे तर आता मला पुन्हा खावंच लागणार आहे ती एनर्जी मला आयुष्यभर चालेल का उत्तर मिळालंच असेल तुम्हाला <laughs> एनर्जाइज युअर माइंड का आपल्याला आयुष्यभर ती एनर्जी राहणार नाही म्हणून आपल्याला रेग्युलरली वाचत राहावं लागेल एनर्जीला सवय बनवायचं एनर्जीला आपल्याला शिस्त लावावी लागेल जसं आपण ब्रेकफास्ट लंच डिनर घेतो आणि हे केवळ पुस्तक म्हणून सांगत नाही आहे पण आपली जे लोकं असतात आपल्या अवतीभोवती ती देखील आपल्याला एनर्जी देतात मग अशाच लोकांना निवडायचं जी लोकं आपली एनर्जी वाढवतात आणि त्यांच्याशी रेग्युलरली आपण भेट घडत राहावी त्यांच्याशी आपली नेहमी फोन चार्जरसारखं ते आपल्यासाठी चार्ज करतात ते आणि काही लोकं असतात जे आपली एनर्जी अशी शोषण म्हणू का शोषून घेतात कशी शोषून घेतात एनर्जी आपली आणि ते कळतं आपल्याला आपण काही बोललोही नाही फक्त बसलो फक्त बसवूनच असं आणि नंतर असं वाटतं रे मजा जर असे आपण आयडेंटिफाय केले असतील ना असे मग अशा लोकांशी थोडंसं लांब राहायचं कारण त्यांचा जो आपल्या मनावर परिणाम आहे तो फार निगेटिव्ह होईल तर म्हणून आपल्याला आपल्या माइंडला आपल्या मनाला एनर्जाईज करत राहावं लागणार आहे जसं आपल्याला ब्रेकफास्ट लंच डिनर घेतला राहावं लागणार आहे गुरुजीच आपण जेव्हा फिजिकली खूप ड्रेंड आउट होतो खूप थकतो तेव्हा आपण पटकन एक पॉवर नॅप घेतो आणि आपण एक दहा पंधरा मिनिटात पुन्हा फ्रेश बरो होतो बरोबर पण मी जर इमोशनली खूप थकलेले आणि मला आता काहीतरी मोठं काम करायचंय मी माझ्या वर्क मध्ये किंवा घरात एखाद्या प्रसंगी जिथे माझी सगळ्यात जास्त गरज आहे तर अशा वेळेला ते इमोशनल बुस्टर मला कसं मिळवता येईल स्वतःसाठी फिजिकली ड्रेन झाले की आपण पॉवरनॅप घेऊ शकतो किंवा काहीतरी प्रोटीन घेऊ शकतो किंवा शुगर खाऊ शकतो आणि पुन्हा ती एनर्जी येते पण इमोशनली ड्रेट ड्रेन होतो आपण मेंटली ड्रेन ड्रेन होतो कश कस, कसं कसं काय आपण पुन्हा चार्ज करू शकतो स्वतःला आणि स्पेशली वर्क प्लेसवर असलं ऑफिसमध्ये असताना किंवा घरी आपली फार गरज आहे तस तसं असताना काय करू शकतो आपण पुन्हा एकदा सांगतो की छोटासा ब्रेक घेणं फार महत्त्वाचं आहे त्या त्या स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये देखील एक पॉज दाबणं फार महत्त्वाचं आहे आणि तिथेच पुन्हा मंकीफाय फार हेल्प करेल आपल्याला कारण तिथे, तिथे, तिथे आप एक दहा मिनटाचं गायडेड मेडिटेशन आहे तिथे एक पाच मिनटाचं रिलॅक्सेशन म्युझिक आहे तिथे एक पाच मिनटाची ब्रीदिंग एक्सरसाइज आहे की आपल्या त्या सगळं जे चाललं आहे ना त्याच्यामध्ये फक्त एकदा पाच मिनटं एक ऑफिसमध्ये कुठेतरी ते एक दार लावून बसायचं आणि पाच मिनटं फक्त अलाईन करायचं स्वतःला कारण त्याच्या पलीकडे त्या परिस्थितीमध्ये आपण काहीच करू शकत नाही त्या परिस्थितीमध्ये आपल्यासला जर स्वतःला पुन्हा चार्ज करायचं असेल तर आपल्याला कशाची तरी मदत घ्यावीच लेग लागणार आहे जसं शरीर फिजिकली ड्रेन झालो तर आपल्याला पॉवर नॅपची मदत घ्यावी लागते इमोशनली ड्रेन झाल्यानंतर आपल्याला कशाची तरी मदत घ्यावी लागणार आहे आणि मग मंकीफायचा पर्पज असतो आहे उद्देश असतो आहे पण ॲप सोडून देखील आपल्याला ॲप तर म्हणजे तात्पुरतं येते त्या प्रसंगापुरतं येते पण ओव्हरऑलच आपल्याला थोडंसं स्वतःकडे लक्ष द्या द्यायला हवं इमोशनली Uh, मी आता ना जिकडे जातो जिथे जातो तिथे पाहतो की लोक ना स्वतःला फार इतकं आहेत ना स्वतःला तिथे वर पोचण्यासाठी की स्वतःकडे लक्ष देत नाही आहेत स्वतःची इमोशनल जी स्टेबिलिटी आहे मेंटल स्टेबिलिटी आहे त्याच्याकडे लक्ष नाही आहे आणि जिथे लक्ष देत नाही आपण तिथे ड्रेन जास्त होणारच ना शरीराकडे आपण लक्ष देतो कारण त्याचे सिम्पटम्स लगेच दिसतात म्हणजे आता मला लगेच सिमटम दिसला तुम्ही मी काय खाल्लेलं नाही आहे म्हणून लगेच ते एक ब्लॅकआउट झालं लगेच सिमटम येतात पण इमोशनल आणि मेंटल सिमटम असे लगेच दिसत नाहीत आपल्याला आणि इतरांनाही दिसत नाही म्हणून आपण कवर करून आपलं ते चालू असतं तसं आणि विशेष करून हे प हा कट्टा पाहणाऱ्या सगळ्या महिलांना मी हे सांगू इच्छितो पुरुषांना तर सांगायचंच आहे पण सगळ्या महिलांनाही सांगू इच्छितो मी की भारतातल्या महिला ज्या आहेत ना त्या फार जास्त परिवारासाठी राहतात ते फॅमिलीसाठी फार जास्त जा आपतात सगळं माझ्या आई वडील नवरा मुलं आणि जॉब सगळं सांभाळत सांभाळत ना स्वतःकडे लक्ष देत नाही आणि ते स्वतःचं आयुष्य जगणं विसरून जातात आणि ते वाईट आहे असं म्हणत नाही आहे मी पण स्वतःकडे लक्ष देणं पण फार गरजेचं आहे तुमचंही एक आयुष्य आहे तुमच्या नवऱ्याचं आयुष्य आहे तुमच्या मुलांचं आयुष्य आहे त्यांचं आयुष्य चालू आहे पण तुमचं देखील एक आयुष्य आहे आणि ते आयुष्य जगणं फार महत्त्वाचं आहे स्वतःकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे म्हणून एक ॲप आहे तात्पुरतं सोल्युशनं ते आहेच पण तात्पुरतं सोल्युशन चालत नाही फक्त म्हणजे तसं कसं आता डोकेदुखी झाली म्हणून एक ॲस्पिरिन घेतली डोकेदुखी केली पण त्या जे कारण आहे रोज जर डोकं दुखत असेल तर फक्त गोळ्या खाऊन चालणार नाही त्याचं कारण शोधावं लागेल ना म्हणून मला वाटतं की एक लॉंग रनमध्ये आपल्याला आपल्या इमोशनल आणि मेंटल स्टेबिलिटीकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी ना स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे स्वतःला जे, जे आवडतं ना ते केलं पाहिजे आपण ना दुसऱ्यांसाठी जगता जगता स्वतःची आवड निवड विसरून जातो आपण इतरांसाठी जगता जगता आणि राबता राबता त्यांच्या हॉलिडे हॉलिडे पण त्यांच्या आवडीनुसार असतो आपल्याला काय आवडतं ते आपण विसरून जातो त्यांच्या खाण्यापिण्यामध्ये त्यांचे काय त्यांना काय आवडतं ते करता करता आपण स्वतःला विसरून जातो मना कधी कधी थोडासा एक ब्रेक घेऊन स्वतःसाठी देखील जगा आज ना मी काय जेवण करणार नाही मी जर घरी स्वयंपाक करत असेल आज मी नाही करणार का नाही करणार आज मी टाईम आहे माझा दिवस आहे आज माझा दिवस आहे आज मला देखील थोडीशी शांती पाहिजे मला देखील एक ब्रेक पाहिजे कारण मी जर तो ब्रेक दिला नाही नुसतीच जर गाडी चालवत राहिलो आपण तर गाडीचं वेअर अँड टेअर किती होतं आपलंही आयुष्य तसंच आहे ना किती जर नुसताच चालत राहिलं तर इमोशनल वेरंटियर फार जास्त होतं म्हणून थोडा ब्रेक घ्या पॉज करा थोडा नुसतं ॲपवर किंवा तात्पुरतं नव्हे रेग्युलरली आयुष्यामध्ये थोडा स्वतःसाठी वेळ काढा तो स्वार्थ नाही आहे hmm. टेकिंग टाईम फॉर युअर सेल्फ इज नॉट सेल्फिश इट इज सेल्फ केअर सेल्फ केअर आणि सेल्फिशनेसमध्ये फार दोन वेगवेगळे वेग शब्द आहेत ते स्वार्थ नाही आहे तो कारण आपण स्वतःकडे जर लक्ष दिलं तेव्हाच आपण आपल्या कामाकडे प फॅमिलीकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकू जर आपणच स्वतः इमोशनली ड्रेन्ड असलो आणि आपणच जर मेंटली फार फटिक आणि त्रस्त असलो इरिटेबल होतो आपण आपल्याला आपण सगळं सगळ्यांनी ऑब्झर्व केलं असेल की जर फार जास्त ड्रेंड तर छोट्या छोट्या गोष्टींवर राग येतो छोट्या छोट्या गोष्टींवर आपण असा रागीट होतो टेक इट इझी ब्रेक इफ वी डोंट टेक अ ब्रेक लाइफ विल ब्रेक डाऊन असं आहे ब्रेक डाऊन जर नको असेल ना तर थोडा ब्रेक घेणं फार माझं फार महत्त्वाचा प्रश्न विचारला तुम्ही ॲक्च्युली सच्च्या इम्पॉर्टंट क्वेश्चन वॉट अ पॉवरफुल क्वेश्चन दॅट वॉज आणि स्पेशली आय एम सेईंग टू ऑल दी विमेन सगळ्या महिलांना विशेष करून मी सांगतोय कारण त्यांची जी भूमिका आहे ना ती आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नेहमी अशी एक भूमिका राहिली आहे की So, आपल्याला उद्या काय होणार माहित नाही mm. कुणालाच माहित नाही mm. तरी पण आपण सगळे सर्टन्टीच्या मागे धावतो व्हॉट mm. इज सर्टन्टी आणि आपण त्या चक्रातून बाहेर कसं पडणार mm. काही शाश्वत नाहीये तरी शाश्वततेच्या मागे लागलोय mm. ही स्थिती अशीच राहावी कायम राहावी ही परिस्थिती कायम राहावी यासाठी तुम्ही कधी प्लेनवर गेला आहे का गे फ्लाईटवर नाही का फ्लाईटवर आपण जेव्हा जातो ना तेव्हा मी एकदा रशियावर ना युक्रेनला येत होतो आत्ता नाही <laughs> आत्ता इथे बसलो नसतो कट्ट्यावर तुमच्याशी बोलायला आणि <laughs> एरोफ्लोट एअरलाईन्सवर येत होतो तर ती एअर आली माझ्याकडे आणि मला म्हणाली वेलकम ऑन बोर्ड सर वी गॅरंटी टेक ऑफ म्हटलं लँडिंग मॅडम ती म्हणाली नाही साधू आहात ना प्रार्थना करा <laughs> फ्लाइट जेव्हा टेक ऑफ करते ना आपल्या हातात नसते ती फ्लाईटच्या टेक ऑफ नाही का आणि टेक ऑफ झाल्यानंतर फ्लाईट लँड होणार हे नक्की आहे कुठलीही फ्लाईट जेव्हा टेक ऑफ करते एकही फ्लाईटचे आयुष्यभर तर पंधरा वर्ष असे हवेत फिरत असते का असे आकाशात नाही लँड होणारच जमिनीवर उतरणारच मग आयुष्य जर सुरू आहे ते संपणारच लँड होणारच पण फ्लाईट लँड होते त्याच्याकडे लक्ष का द्यायचं फ्लाईटवरचा जो वेळ आहे त्या वेळेत हो आपण काय चांगलं करू शकतो याच्याकडे लक्ष का नाही द्यायचं सर्टन्टी नाही आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे उद्या काय होणार आहे कोणालाच माहीत नाही म्हणजे कधी कधी मी म्हणतो इफ यू वॉन्ट टू मेक गॉड टेल टेलिम युअर प्लान्स म्हणजे परमात्म्याला जर तुम्हाला काही जोक सांगायचं असेल तर प्लान करतो मी म्हणजे प्लान करतो उद्या काय होणार आहे गंमत ती त्यांच्यासाठी एक तर सर्टन्टी काही नाही आहे उद्याची पण आजची सर्टन्टी आहे ना प्रवास आपल्या हातात आहे ना आपलं कसं झालं आहे ना आपण डेस्टिनेशन ॲडिक्ट झालेलो आहोत की लँडिंग झाल्यानंतर मग सगळं व्यवस्थित सेटल होईल का प्रवास आहे ना आपल्याकडे डेस्टिनेशनवर पोचल्यानंतर का मी न्यूयॉर्कला जातो कित्येक वेळा न्यूयॉर्कची डायरेक्ट फ्लाईट घेतो साडेसतरा तासाची फ्लाईट आहे एअर इंडियाची साडेसतरा तासाची फ्लाईट आहे मी जर असा विचार केला की आता टेक ऑफ झालं आहे आता न्यूयॉर्कला पोचूनच शांती आणि एकदम सुखाचा अनुभव करायचा मग सतरा साडेसतरा तास वाया घालवले मी पण जर मी व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर ते साडेसतरा तासांचा प्रवास देखील मी व्यवस्थित करू शकतो इथे कोणताचा एक चांगला सिनेमा पाहू शकतो एक पुस्तक वाचू शकतो माझ्या शेजारच्या पॅसेंजरमधून एक नवीन मैत्री सुरू करू शकतो काहीतरी चांगलं करू शकतो ना फ्लाईट लँड होणार आहे नक्की आहे पुढे काय माहीत नाही न्यूयॉर्कला पोचल्यानंतर मला तिथे माझा जो पिकअप करणार आहे तो उभा आहे की नाही माहीत नाही मला न्यूयॉर्कमध्ये काय घडणार आहे मला काही माहीत नाही पण प्रवास माझ्या हातात नक्की आहे आणि म्हणून चांगल्या प्रवासावर लक्ष द्यायला पाहिजे उद्या काय आहे ते माझ्या हातात नाही आहे आज काय आहे हे माझ्या हातात नाही आहे आत्ता काय आहे हे माझ्या हातात नक्की आहे आणि म्हणून आजचा जो हा क्षण आहे ना हा क्षण जर मी चांगला जगलो ना पुढचा क्षण पाहूयात ना पुढच्या क्षणाची चिंता करता करता आजचा हा क्षण गमावून काय काय उपयोग आहे आनेवाला पल्ल जानेवाला है हो सके तो इस जिंदगी बनाल पल ये जो जानेवाला है जाणार आहे ना हा क्षण मग हाच क्षण जगायचा पुढचा क्षण काय आहे सर्टन्टी आहे नाही आहे काही माहीत नाही मला पण हा क्षण जर मी व्यवस्थित जगलो पुढचा क्षण जो काय घेऊन येईल पण मग छोटासा प्रश्न विचारायचा आहे की हा दुसरा आहे पण दुसऱ्यांदा आम्ही अमेझ होतो ते किस् किस्से जे तुम्ही सांगता त्यानी उदाहरणं किस्से गोष्टी तुमच्या पोतडीत येतात कुठून कुठून जमा करता तुम्ही तो शब्द मी बऱ्याच दिवसांनंतर ऐकला आहे पोतडीत <laughs> 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 कुठून येतात हे किस्से सर्वप्रथम वाचन करतो मी जिथे आपण जितकं वाचन करतो तितकं आपल्याला ज्ञान वाढतं आपल्या आपल्या इतरांचे अनुभव आपल्याला वाचायला मिळतात दुसरं मी लोकांशी बोलतो त्यांच्याबरोबर बसून त्यांच्या गोष्टी ऐकतो कारण जे प्रत्यक्ष जे लोकांचे अनुभव असतात ना त्या गोष्टी ज्या असतात आणि पुस्तकातल्या गोष्टी वेगळ्या असतात फार प्रत्यक्ष अनुभव लोकांचे तिसरे स्वतःचे देखील अनुभव आहेत स्वतः देखील इतका प्रवास करतो स्वतः लोकांशी इतका इंटरॅक्शन होतं इतक्या गोष्टी मिळतात आणि चौथं व्हॉट्सॲप गुरु आहेत ना <laughs> 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 भरपूर इन्फॉर्मेशन सगळीकडनं येतच असते <laughs> <वाट्साव> मुनी <laughs> असं आहे की सध्या प्रत्येकाला वाटतंय की आपलं आयुष्य खूप विस्कळीत झालं आहे किंवा माझ्या आयुष्यात फार काही चांगलं होत नाही आहे पण तुम्ही म्हणालात तसं की सकारात्मक गोष्टींकडे कदाचित आपण लक्ष देणं विसरलो आहे किंवा आपलं आयुष्य दुरुस्त करणं विसरलो आहे तर त्या दुरुस्तपणाची सवय आपण आपल्याला लावायला हवी आहे जेणेकरून हे नवीन वर्ष खूप चांगलं जाईल सुखाचं जाईल तुम्हालाही शुभेच्छा नवीन वर्षात सगळे संकल्प पूर्ण होत याही आणि धन्यवाद आज पुन्हा एकदा कट्ट्यावरती आलात आणि आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल फार फार धन्यवाद पुन्हा एकदा एबीपी माझा आणि एबीपी माझा कट्टाचा अगदी मनापासून धन्यवाद आणि आभार आणि सगळ्या प्रेक्षकांचा आभार ए बी पी एबीबी माझा कट्टा सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा आणि माझा कट्टा पाहणाऱ्यांना देखील नववर्षाच्या शुभेच्छा धन्यवाद थँक्यू धन्यवाद आणि यानंतर माझ्या कट्ट्यावरती वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची था था। था। माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विखिल पावर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र चंदुगका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड चितळे उद्योग समूह सुधीर माणके लाईट हाऊस सकोते बेकरी अँड नमकीन आणि सोनाई आहार इथेच थांबतोय ताज्या बातम्यांसाठी बघत रहा एबीपी माझा